एमयू नांदेड कॅम्पस मध्ये सर आहेत. असोसिएशन विथ व्हेरियस ऑर्गनायझेशन्स मध्ये सर बीओस मेंबर आहेत. राजश्री शाहू महाविद्यालय लातूर या ठिकाणचे कॉमर्स विभागाचे सर अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत. लाईफ टाइम मेंबर ऑफ महाराष्ट्र इकॉनॉमिक्स असोसिएशनचे ते मेंबर आहेत. लाईफ ऑफ मेंबर ऑफ महाराष्ट्र इकॉनॉमिक्स असोसिएशन, मेंबर ऑफ कॉलेज डेव्हलपमेंट कमिटी, शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर. त्यानंतर एक्सटेन्शन कमिटीमध्ये सरांचं अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचं कार्य राहिलेलं आहे. त्यांचं योगदान एनएसएस मध्ये त्यांनी प्रोग्राम ऑफिसर म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. आणि त्यामध्ये त्यांनी स्वच्छ भारत अभियानामध्ये असेल झाडे लावा झाडे जगवा या अनुषंगानं त्यांनी अनेक वेगवेगळ्या राष्ट्रीय सेवेमध्ये उपक्रमामध्ये त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे. सरांनी वेगवेगळ्या कॉन्फरन्स मध्ये कन्व्हेनर म्हणून त्यांनी आपली भूमिका बजावलेली आहे. 2 स्टेट लेवल आणि 1 नॅशनल लेवलचा वेबिनार सरांनी स्वतः आयोजित केलेला आहे. सेमिनार कॉन्फरन्स वर्कशॉप अशा अनेक 5 इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये सरांनी आपला सहभाग घेतलेला आहे. आणि 15 नॅशनल कॉन्फरन्स आणि 8 स्टेट लेवल अशा कॉन्फरन्स मध्ये सरांनी अतिशय अभ्यासपूर्ण अशा पद्धतीने शोध निबंधासह आपलं त्यांनी योगदान दिलेलं आहे. आपल्याला या राष्ट्रीय चर्चा सत्रासाठी जे उद्घाटक आणि बीजभाषक म्हणून लाभलेले डॉक्टर शंकर कडेकर हे आमच्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळातल्या नामांकित देवगिरी महाविद्यालय आणि राजमाता जिजाऊ महाविद्यालयामध्ये ते आमचे जुने सहकारी म्हणून आम्ही त्यांना जवळून पाहिलेलं आहे. अर्थशास्त्रामध्ये एक हाडाचा शिक्षक, एक गुणवंत विद्यार्थी, गुणवंत अभ्यासक म्हणून आम्ही त्यांना अतिशय जवळून पाहतो. सरांनी आज सरांचं वेगवेगळ्या विषयावर खूप मोठं असं प्रभुत्व आहे. आज राष्ट्रीय चर्चा सत्रासाठी सरांनी जो विषय घेतलेला आहे आर्थिक साक्षरतेची साधने आणि त्याची धोरणे या विषयावर सर अतिशय महत्वपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत. हा त्यांचा परिचय आणि त्यांच्या बोलण्यातून आपल्याला परिचय येऊन जाईल. या पुढचे सूत्र मी या सेमिनारचे कन्व्हेनर प्राध्यापक बी एस जोगदंड सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी या पुढचे सूत्र घ्यावे. प्राध्यापक जोगदंड सर. धन्यवाद वाघमारे सर. यानंतर आजच्या या एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनारचे उद्घाटक व बीजभाषक डॉक्टर शंकर कडेकर सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावेत. माननीय डॉक्टर कडेकर सर. ओके सर, थँक्यू. पीटी दिसते जोगदंड सर. हो दिसायली सर. दिसायली सर, बोला. आवाज येतो व्यवस्थित? हो सर. ओके, व्हेरी गुड मॉर्निंग वन अँड ऑल. माय सेल्फ डॉक्टर एस एच कडेकर. टुडे आय एम हिअर टू डिलिव्हर कीनोट ॲड्रेस ऑन टॉपिक फायनान्शियल लिटरसी tools and strategies. Today I am here in two responsibilities, with two responsibilities. First responsibility is inauguration of this webinar, and second responsibility is to deliver keynote address. First of all, I officially declare that this webinar has been inaugurated. Now I turn to present my PPT on topic financial literacy tools and strategies. Very first, I would like to clear here, I will be bilingual throughout the session. So let's start with the topic financial literacy tools and strategy. याचा अर्थ आताच सांगितलेला आहे की
वित्तीय साक्षरता किंवा आर्थिक साक्षरता, त्याची साधने आणि व्यूहरचना अशा प्रकारचा याचा आशय आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी मस्ट नो अबाउट व्हॉट इज फिनान्शियल लिटरसी. फॉर दॅट वी नीड टू अंडरस्टँड द डेफिनेशन ऑफ फिनान्शियल लिटरसी. सो इट इज गिव्हन बाय नॅशनल फिनान्शियल एज्युकेटर कौन्सिल. फिनान्शियल लिटरसी इज possessing the skills and knowledge on financial matters to confidently take effective action that best fulfill an individual's personal, family and global community goals. याचा अर्थ आपल्याला असा घेता येईल की वित्तीय साक्षरता म्हणजे वित्तीय बाबींच्या संदर्भामध्ये वेगळी कौशल्य आणि ज्ञान संपादन करणे आहे, ज्यामुळे आपल्याला व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सामुदायिक अशा ध्येयांची पूर्ती करण्यासाठी उचित निर्णय घेता येतील किंवा प्रभावी कृती करता येईल असा याचा अर्थ आहे. ह्यालाच आपण दुसऱ्या भाषेत विचारात घ्यायचं असेल, दुसऱ्या शब्दात सांगायचं असेल, तर फिनान्शियल लिटरसी इज द नॉलेज ऑफ बजेटिंग, सेव्हिंग अँड इन्व्हेस्टिंग, enabling individuals to make informed decision about their personal finances. याचा आशय आपल्याला असा घेता येईल की वित्तीय साक्षरता हे असं ज्ञान आहे ज्याच्यामध्ये बजेट तयार करणे, बचत करणे, गुंतवणूक करणे आणि एखाद्या व्यक्तीला आपल्या वैयक्तिक वित्तासंदर्भामध्ये निर्णय घेण्यासाठी किंवा माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी सक्षम करणे असा अर्थ आपल्याला याचा घेता येईल. वित्तीय साक्षरतेची संकल्पना थोडी खोलात जाऊन समजण्यासाठी त्याला पूरक अशा काही बाबी, मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत. हे आपण पाहू शकता की याच्यामध्ये पुन्हा त्या व्याख्येलाच पुष्टी देणाऱ्या बाबी या ठिकाणी आलेल्या आहेत. थोडक्यात काय, तर फिनान्शियल लिटरसी रेफर्स टू द ॲबिलिटी टू अंडरस्टँड अँड अप्लाय फिनान्शियल मॅनेजमेंट स्किल्स लाईक इन्व्हेस्टिंग अँड बजेटिंग, मॅनेजिंग डेट, applying saving techniques, planning for financial future, understanding and calculating compound interest, and even understanding the principle of time as a money. असा त्याचा सारांश आपल्याला घेता येईल. याच्यामध्ये काय आहे, तर वित्तीय व्यवस्थापनाची कौशल्य आपल्याला आली पाहिजे, ज्याच्यामध्ये गुंतवणूक आहे, बजेट तयार करणं आहे, कर्ज जे आहे त्याचं व्यवस्थापन करणं आहे, बचतीच्या संबंधीचे तंत्र समजून घेणं आहे, भविष्याच्या संदर्भातलं नियोजन करणं आहे, त्याचबरोबर व्याजदर, त्याचबरोबर चक्रवाढ व्याजदर अशा वेगवेगळ्या वित्तीय संकल्पना समजून घेणे असा त्याचा आशय आपल्याला थोडक्यात घेता येईल. दॅट इज वाय फिनान्शियल लिटरसी इज इसेन्शियल फॉर लॉंग टर्म फिनान्शियल स्टॅबिलिटी. म्हणजे दीर्घकालीन आपल्याला वित्तीय स्थिरता आयुष्यात मिळवायची असेल तर आपण वित्तीय दृष्ट्या साक्षर असणं अत्यंत गरजेचं आहे. तर या दृष्टीने आपल्याला वित्तीय साक्षरतेशी संबंधित काही महत्त्वपूर्ण गोष्टीचा विचार या ठिकाणी करायचा आहे. त्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल वी गो थ्रू द एलिमेंट्स ऑफ फिनान्शियल लिटरसी. आता वित्तीय साक्षरतेचे महत्त्वाचे काही घटक आहेत ते आपल्याला थोडक्यात समजून घ्यावे लागतील. त्यामध्ये चार घटकांचा समावेश आहे. वन, फिनान्शियल नॉलेज. सेकंड, फिनान्शियल स्किल्स. थर्ड, फिनान्शियल ॲटिट्यूड. अँड फोर्थ, फिनान्शियल बिहेवियर. ऑल दीज एलिमेंट्स आर रिक्वायर्ड टू बी नोन अबाउट इट फॉर द फिनान्शियल लिटरसी. फर्स्ट, फायनान्शियल नॉलेज. फायनान्शियल नॉलेज काय आहे, व्हॉट इज फायनान्शियल नॉलेज, विच इज अंडरस्टँडिंग अबाउट द फिनान्शियल कॉन्सेप्ट अँड प्रोसिजर्स as well as the use of this understanding to solve financial problems. याचा अर्थ असा आहे की आपल्याला वित्तीय संकल्पनाचं ज्ञान असणं गरजेचं आहे. त्या वित्तीय संकल्पनेमध्ये आपण एखाद्या संकल्पनेशी डील करत असेल तर त्याची प्रोसिजर आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर काही वित्तीय समस्या उद्भवल्या तर त्या सोडवण्याची जी जाणीव आहे ती किंवा त्या सोडवण्याचं जे ज्ञान आहे ते असणं म्हणजेच वित्तीय ज्ञान होय. दुसरा घटक आहे फिनान्शियल स्किल्स. आता स्किल हा पुढचा भाग आहे. फक्त नॉलेज असून चालत नाही,
वी मस्ट हॅव द फिनान्शियल स्किल्स ऑल्सो. स्किल म्हणजे काय आहे? द ॲबिलिटी टू यूज नॉलेज अँड अंडरस्टँडिंग टू मॅनेज ए एक्सपेक्टेड ऑर अन अनप्रेडिक्टेबल सिच्युएशन्स इन ऑर्डर टू सॉल्व अ फिनान्शियल प्रॉब्लेम अँड कन्वर्ट इट टू अ बेनिफिट अँड अपॉर्च्युनिटी टू वन्स ॲडव्हान्टेज. याचा आशय असा आहे की वित्तीय ज्ञान आपल्याला उपयोजित करण्यासाठी किंवा त्याचं ॲप्लिकेशन करण्यासाठी आपल्याकडे एक क्षमता असणं गरजेचं आहे. त्याला वित्तीय क्षमता असं आपण म्हणतो. त्यामध्ये काही वित्तीय समस्या उद्भवली तर त्या समस्येला आपल्याला बेनिफिटमध्ये अपॉर्च्युनिटीमध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे, जेणेकरून आपला लाभ त्याच्यामधून साध्य होऊ शकेल. तिसरा घटक आहे फायनान्शियल ॲटिट्यूड. फक्त फिनान्शियल नॉलेज आणि फिनान्शियल स्किल्स एवढ्यावरच थांबता येत नाही. म्हणजेच फक्त वित्तीय ज्ञान आहे आपल्याला, आपल्याकडे क्षमता पण आहे, पण ॲटिट्यूड नसेल तर ती कृती घडत नाही. ॲटिट्यूड काय आहे? तर रेडीनेस टू यूज नॉलेज अँड इकॉनॉमिक स्किल्स इन व्हेरियस फिनान्शियल सिच्युएशन्स. म्हणजे विविध वित्तीय परिस्थितीमध्ये आपलं जे काही वित्तीय ज्ञान आहे किंवा आर्थिक कौशल्य आपल्याकडे आहे त्या वापरण्यासाठीची आपली जी पूर्ण तयारी आहे त्याला आपण फायनान्शियल ॲटिट्यूड असं म्हणतो. म्हणजे फक्त ज्ञान आणि कौशल्य असून चालत नाही, तर त्याच्यापासून कृतीही झाली पाहिजे, ते प्रत्यक्षात आणलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे ज्ञान आहे, कौशल्य आहे, पण ती कृतीमध्ये येत नसेल तर त्याला काही अर्थ नाही. त्याच्यामुळं फायनान्शियल ॲटिट्यूड आपला असेल तर आपल्याला ते ज्ञान कौशल्य कृतीमध्ये आणता येतं. आणि शेवटचा घटक आहे फिनान्शियल बिहेवियर. इट मीन्स स्पेसिफिक सिच्युएशन बिहेवियर इन स्पेसिफिक सिच्युएशन ऑन द फिनान्शियल मार्केट. आता वित्तीय बाजारामधल्या वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आपलं वर्तन कसं असतं त्याच्याशी संबंधित ही आहे, किंवा कसं असावं त्याच्याशी संबंधित ही संकल्पना आहे. तर फिनान्शियल बिहेवियर मस्ट बी व्हेरी कॉन्शियस अँड प्रॉफिट ओरिएंटेड, बेनिफिट ओरिएंटेड, ॲडव्हान्टेज ओरिएंटेड. तर हे बिहेवियर म्हणजे काय आहे? तर वित्तीय वर्तन. वित्तीय वर्तनामध्ये कसं आहे की फिनान्शियल मार्केटमध्ये कुठल्या प्रकारचे ट्रेंड चालू आहेत हे अगोदर समजून घेतलं पाहिजे, त्यानुसार आपलं वर्तन बदललं पाहिजे. जर तसं केलं तर ते प्रॉपर बिहेवियर ठरेल, अदरवाईज ते मिसबिहेवियर ठरेल. उदाहरणामध्ये समजा एखाद्या वस्तूला बाजारामध्ये काहीच डिमांड नाही, काही किंमत नाही, कोणी विचारत नाही, आणि आपण अशा वस्तू जर खरेदी करत असेल तर ते फिनान्शियली मिसबिहेवियर ठरते. कारण ते ज्याला डिमांड नाही अशा गोष्टीच्या मागे जाणं म्हणजे ते नुकसानीचं आहे. आणि जिथे फायद्याची बाजू आहे ती समजून घेऊन जर आपण वर्तन करत असेल, म्हणजे ज्या गोष्टीला डिमांड आहे ती गोष्ट आपण किंमत वाढण्याच्या अगोदरच आपल्याकडे खरेदी करून ठेवणे किंवा आपल्याकडे संग्रही करणे हे फिनान्शियल मार्केटच्या ट्रेंडनुसारचं एक प्रॉपर बिहेवियर म्हणून कन्सिडर होतं. तर हे चार एलिमेंट्स आपल्याकडे त्याचं नॉलेज असेल तर आपण फिनान्शियली लिटरेट होऊ शकतो असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर दीज आर द 9 पिलर्स ऑफ फिनान्शियल लिटरसी. वित्तीय साक्षरतेचे 9 स्तंभ या ठिकाणी सांगितलेले आहेत. विचार दीज: बजेटिंग, सेविंग, बँकिंग, क्रेडिट, रिटायरमेंट, लोन्स, इन्व्हेस्टिंग, डेप्ट मॅनेजमेंट अँड टॅक्सेस. असे हे वेगवेगळे 9 पिलर्स या ठिकाणी सांगितलेले आहेत. म्हणजेच वित्तीय साक्षरतेचे 9 स्तंभ आहेत, याच्यावर वित्तीय साक्षरता उभी आहे असा अर्थ त्याचा आपण घेऊया. तर या स्तंभांच्या बाबतीमध्ये जे कंपोनंट या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत त्याचं डिटेल नॉलेज आपल्याला पुढे घ्यायचंच आहे. त्यापूर्वी काही गोष्टी आपल्याला अजून समजून घ्यायच्या, त्याकडे जाऊया. फर्स्ट ऑफ ऑल वी मस्ट नो द हिस्ट्री ऑफ फिनान्शियल एज्युकेशन इन इंडिया.
National Center for Financial Education, NCFP, a non-profit company was created under Section 8 of Company Act 2003 in 2013 to promote financial literacy in India. It is promoted by four major financial regulators. आता भारतामध्ये वित्तीय साक्षरता वाढवण्यासाठी किंवा वित्तीय शिक्षण देण्यासाठी एक संस्था, एक नॉन प्रॉफिट कंपनी त्या ठिकाणी स्थापित करण्यात आलेली आहे. त्याचं नाव आहे नॅशनल सेंटर फॉर फिनान्शियल एज्युकेशन. ही कोणी स्थापन केली? तर या खालच्या चार वेगवेगळ्या अथॉरिटीज ज्या आहेत त्यांच्या एकत्रित सहयोगातून ही संस्था स्थापन झालेली आहे. त्यामध्ये पहिलं जे आहे ते देशाची केंद्रीय बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. सेकंड इज द सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, ज्याला आपण सेबी म्हणतो. सेबी ही कॅपिटल मार्केट वर कंट्रोल ठेवणारी एक संस्था आहे. त्यानंतर इन्शुरन्स किंवा विमा मार्केट जे आहे, इन्शुरन्स मार्केट जे आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवणारी जी बॉडी आहे ती आहे इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी, IRDA. आणि शेवटची पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी. पेन्शनची संबंधीचे जे व्यवहार आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवणारी ती संस्था आहे. अशा चार संस्थांनी एकत्रित येऊन त्यांनी नॅशनल सेंटर फॉर फिनान्शियल एज्युकेशन हे क्रिएट केलेलं आहे, इस्टॅब्लिश केलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून भारतामध्ये वित्तीय साक्षरतेला प्रमोट केलं जाते किंवा त्याला प्रोत्साहन दिलं जाते. त्यानंतर स्टेटस ऑफ फिनान्शियल लिटरसी. आता आपल्याला थोडंसं स्टेटसही जाणून घेणं गरजेचं आहे. तर भारतामध्ये वित्तीय साक्षरतेच्या बाबतीमध्ये परिस्थिती अशी आहे की 24% वित्तीय साक्षरता भारतामध्ये आहे. आता हा एक सर्वे आहे. त्याच्यानंतर RBI नं असं म्हटलेलं आहे की याच्यामध्ये थोडीशी आता वाढ झालेली आहे. रिसेंट जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये थोडी वाढ झालेली आहे. परंतु याचे जे डायमेन्शन्स आहेत, ही लिटरसी कशी मोजली जाते, तर त्याचे जे डायमेन्शन इथं दिलेले आहेत ते रिस्क, डायव्हर्सिफिकेशन, इन्फ्लेशन, इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, ह्या ज्या वित्तीय संकल्पना आहेत याचं ज्ञान लोकांना आहे का, याच्यावरून हे सर्वे करण्यात आलेला आहे. हा ग्लोबल सर्वे आहे. तर याच्यामध्ये असं दिसून आलं की भारतामध्ये 24% लोकांना या गोष्टींचं ज्ञान आहे. तसंच ब्रिक कंट्रीजच्या बाबतीमध्ये विचार केला तर 28% लोकांना ते ज्ञान आहे. साऊथ एशियामध्ये 23%, वर्ल्डमध्ये 33% या कंपोनंटच्या आधारे. ठीक आहे, तर याच्यावरून आपल्याला ओव्हरऑल असं लक्षात येतं की जगभरामध्ये वित्तीय साक्षरतेच्या बाबतीमध्ये फार चांगली स्थिती नाही. त्यातल्या त्यात आपण वर्ल्ड ट्रेंड जर पाहिला तर जगभरामध्ये जे महत्त्वाचे 6 खंड आहेत, तसेच खंड 7 आहेत पण त्याच्यातले 6 खंड जे आहेत त्याच्यामधला डेटा आपल्याकडे आहे. तर ऑस्ट्रेलिया खंडामध्ये सगळ्यात जास्त वित्तीय साक्षरता आहे, 62.50%. ऑस्ट्रेलिया सगळ्यात जास्त वित्तीय साक्षरता. दुसऱ्या नंबरवर युरोप कंट्रीज आहेत, युरोप खंड. थर्ड नंबरवर नॉर्थ अमेरिका. त्याच्यानंतर आफ्रिका आहे, त्याच्यानंतर एशिया आहे, आणि शेवटी आहे साऊथ अमेरिका. म्हणजे या ठिकाणी पहा की जगभरामध्ये देखील वित्तीय साक्षरतेच्या बाबतीमध्ये फार असा चांगला डेटा आपल्याला पाहायला मिळत नाही. आता आपण भारताचा जर विचार केला तर इथे आपल्याकडे लिटरसी रेट कसा आपण पाहिला तर आता 75%च्या पुढे गेलेला आहे. जनरल साक्षरता आपली शैक्षणिक दृष्टिकोनातून जी साक्षरता आहे ती, पण वित्तीय साक्षरतेच्या बाबतीमध्ये पाहिलं तर 1/3 पॉप्युलेशन देखील अजून त्या दृष्टीने साक्षर नाही असं चित्र आपल्याला पाहायला मिळते. तर हे चित्र बदलण्यासाठी वित्तीय साक्षरता वाढणे ही काळाची गरज बनलेली आहे. म्हणजेच टू बी फिनान्शियली लिटरेट इज नीड ऑफ टाइम असं आपल्याला म्हणता येईल. पुढे जाऊयात. आता इथे वेगवेगळे मुद्दे आपल्याला पाहायचे आहे की हाऊ टू बी फिनान्शियली लिटरेट, व्हॉट आर द टूल्स अँड स्ट्रॅटेजीज,
फॉर बीइंग फिनान्शियली लिटरेट, म्हणजे वित्तीय दृष्टिकोनातून साक्षर बनण्यासाठी आपल्याला कुठल्या साधनांचा किंवा कुठल्या व्यूहरचनांचा विचार करावा लागेल, अभ्यास करावा लागेल, ते या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. तर यामध्ये पहा, पहिला घटक जो आहे तो काय आहे की लर्न अबाउट मनी मॅटर्स, म्हणजे पैशाच्या संदर्भातल्या ज्या बाबी आहेत वेगवेगळ्या त्या समजून घेणं अगोदर गरजेचं आहे. त्याचा अर्थ असा आहे की कडेकर सर, यस, स्क्रीन तुमच्या स्लाइड स्लाइड स्क्रोल करा, स्लाइड पहिली स्लाइड दिसते, पहिली दिसते, एक मिनिट, माझ्याकडे तर आलेली आहे ती. स्लाइड शेअरिंग होत नाहीये सर. स्लाइड शो म्हणा ना. माझ्या स्क्रीन वर प्रॉपर आलेली आहे. कोणती स्लाइड चालू आहे सध्या तिकडे? पहिली स्लाइड आहे सर. पहिलीच आहे सर. शेअर स्टॉप करून पुन्हा एकदा शेअर करा. हा सर, दिसतंय आता. दिसतायत का आता? हा दिसायली, शो होते. म्हणजे आतापर्यंत चार पाच स्लाइड गेल्या की उशिरा लक्षात आलं तुमच्या? हा नाही, डिस्टर्ब करा कशाला करायचं म्हणून बोललो नाही. ओके, ही फर्स्ट स्लाइड होती, त्याच्यानंतर ही सेकंड झाली. हा डेफिनेशन वगैरे, थर्ड झाली त्याच्या संबंधीचे काही इश्यू रिलेटेड पॉइंट, त्याच्यानंतर फोर्थ स्लाइड झालेली आहे एलिमेंट्स ऑफ फिनान्शियल लिटरसी, त्याच्यानंतर फिफ्थ झालेली आहे नाईन पिलर्स ऑफ फिनान्शियल लिटरसी. आता दिसतायत ना स्लाइड? यस सर. देन हिस्ट्री ऑफ फिनान्शियल एज्युकेशन इन इंडिया, त्याच्यानंतर स्टेटस ऑफ फिनान्शियल लिटरसी. दिसतंय सर, बोला. हा, आता आपण आलेलो आहोत हाऊ टू बिकम फिनान्शियली लिटरेट, टूल्स अँड स्ट्रॅटेजी. दिसते स्लाइड ही? यस सर. ओके, तर इथपर्यंत आपण आलोत. त्याच्यामधला पहिला पॉइंट आपण डिस्कस करत होतो की लर्न अबाउट मनी मॅटर्स, म्हणजेच मनी मॅटर्स मध्ये कुठल्या गोष्टी येतात? द फंक्शन्स ऑफ मनी, पैशाची अनेक कार्य आहेत, ज्याच्यामध्ये प्रायमरी कार्यामध्ये आपण पाहतो की मनी इज अ मीडियम ऑफ एक्सचेंज, दुसरा आहे मेजर ऑफ व्हॅल्यू, आणि सेकंडरी कार्यामध्ये स्टोअर ऑफ व्हॅल्यू आणि डिलेड पेमेंट्स, असं एक त्याचं कार्य आहे. एवढंच नाही तर पैसा हा घटक जो आहे तो अनेक बाजूने विचारात घेता येतो, जसे की पैसा भांडवल म्हणून वापरला जातो, भांडवलाचा एक तो भाग आहे, भांडवलाचं एक साधन आहे, पैसा सेव्ह करता येतो, पैसा इन्व्हेस्ट करता येतो, पैसा लेंड करता येतो, पैसा बारो करता येतो, आणि पैसा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या वित्तीय हेतू साध्य करण्यासाठी वापरता येतो. तर हे मॅटर आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की व्हॉट आर द मनी मॅटर्स अँड हाऊ मनी मॅटर्स, हे आपल्याला क्लिअर असणं गरजेचं आहे. तर त्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला नॉलेज घेता येतं, जसं की यूज ओपन नेटवर्क ऑर सोर्सेस फॉर फिनान्शियल लिटरेसी. आता पैशासंबंधीच्या कुठल्याही बाबी जाणून घेण्याचं काम म्हणजे फिनान्शियली लिटरेट होण्याचंच काम आहे. त्याच्यासाठी आपण पाहिलं की आता अनेक ओपन लर्निंग सोर्सेस उपलब्ध आहेत, ऑनलाईन आपल्याला अनेक प्रकारची साधनं मिळतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला आर्टिकल्स मिळतील, व्हिडिओज मिळतील, टॉक्स मिळतील, वेगवेगळ्या प्रकारची साधनं, बुक्स
उपलब्ध आहेत ज्याच्यातून आपल्याला या संबंधीचं ज्ञान घेता येतं, ते वृद्धिंगत करता येईल. त्यानंतर लर्न फिनान्शियल प्लॅनिंग अँड कॅश फ्लो मॅनेजमेंट. तर फिनान्शियल प्लॅनिंग इज व्हेरी मच इम्पॉर्टंट, कारण आपल्याला माहीत आहे इकॉनॉमिक्समध्ये की विदाउट प्लॅनिंग डेव्हलपमेंट इज नॉट पॉसिबल, देन पर्सनल डेव्हलपमेंट हाऊ विल बी पॉसिबल असा प्रश्न निर्माण होतो. तर प्लॅनिंग शिवाय विकासच होऊ शकत नाही. तर मग आपण फिनान्शियल प्लॅनिंगच नाही केलं तर आपलं वित्त व्यवस्थापन कसं नीट राहील हा मुद्दा त्या ठिकाणी निर्माण होतो. त्याच्यामुळे वित्तीय नियोजन करणं ही काळाची गरज आहे. कॅश फ्लो मॅनेजमेंटमध्ये काय एक्सपेक्टेड आहे की वी हॅव टू मॅनेज अवर मनी, मनी कम्स फ्रॉम अँड व्हेअर गोज टू, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी कळणं गरजेचं आहे. पैसा कुठून येतो आणि कुठे जातो, मग ते येण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे कुठले रिसोर्सेस उपलब्ध आहेत. समजा सॅलरीवाला एखादा व्यक्ती आहे, त्याच्याकडे सॅलरी हा एकच ऑप्शन आहे. दुसरा काही काम करणारा व्यक्ती आहे, त्याच्याकडे तो एकच ऑप्शन आहे. तर दॅट इज नॉट सफिशियंट, कारण वॉरन बफे यांनी असं सांगितलेलं आहे, बाजूला मी ते हे टाकलेलं आहे, पेस्ट केलेला आहे फोटो आणि त्याचे कोट्स आहेत. त्याच्यामध्ये वॉरन बफे असं म्हणतात की नेव्हर डिपेंड ऑन सिंगल इन्कम, मेक इन्व्हेस्टमेंट टू क्रिएट अ सेकंड सोर्स. म्हणजे कुठल्या एकाच उत्पन्नावर डिपेंड राहू नका, तर उत्पन्नाचा दुसरा स्रोत निर्माण करण्यासाठीची गुंतवणूक करा असं त्यांचं म्हणणं आहे. मग कॅश फ्लोमध्ये तुमचं अर्निंगची बाजू आपण जेव्हा पाहतो तर उत्पन्नाचे वेगवेगळे सोर्स आपल्याला कसे निर्माण करता येतील हे पाहणं गरजेचं आहे. त्यालाच फायनान्शियल लँग्वेजमध्ये किंवा इकॉनॉमिक लँग्वेजमध्ये आपल्याला दुसरा एक शब्द वापरता येतो ज्याला रिसोर्स मोबिलायझेशन असं म्हणतात. म्हणजे वेगवेगळे साधनं जोडणे उत्पन्नाचे, रिसोर्स मोबिलायझेशन. आणि खर्चाच्या तर अनेक बाजू आहेत आपल्याला माहीत आहे, तर खर्चाच्या वेगवेगळ्या बाजू जे आहेत त्याचेही ठराविक गोष्टी जे आहेत ते आपल्याला थोड्याशा आपल्या मॅनेजमेंटमध्ये ठेवाव्या लागतात. म्हणजेच उत्पन्न आणि खर्च, उत्पन्नाचे मार्ग खर्चाच्या बाबी, ह्या गोष्टीचं व्यवस्थापन म्हणजेच कॅश फ्लो मॅनेजमेंट आहे असं याला म्हणता येईल. तर ते प्रत्येकाला करता येणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे आस्क फॉर एक्सपर्ट अडवाईस. बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला बऱ्याच गोष्टी कळत नाहीत, किंवा जे नॉन इकॉनॉमिक बॅकग्राऊंडचे आहेत, नॉन कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत, अशा लोकांना त्या वित्तीय बाबी माहीत नसतात. तर त्यांनी एक्सपर्ट अडवाईस घेतली पाहिजे आणि त्यामधून फिनान्शियली लिटरेट झालं पाहिजे, ते साधन त्यांनी वापरलं पाहिजे असं म्हणताय. आता महत्त्वाचे जे घटक आहेत पुढचे फिनान्शियली लिटरेट होण्याच्या दृष्टिकोनातून, तर लर्न टू प्रिपेअर बजेट. म्हणजे बजेट प्रिपेअर करणं हे प्रत्येकानं शिकणं गरजेचं आहे. बजेट जसं स्टेटचं असतं, जसं नॅशनल बजेट असतं, तसंच आपल्याला आपल्या फॅमिलीचंही बजेट मेंटेन करता येते. तर त्यासाठी कुठल्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत? डिफाईन अर्निंग सोर्सेस, उत्पन्नाचे मार्ग निश्चित करा. हाऊ टू फ्लो अ मंथली स्पेंडिंग प्लॅन, आपल्या महिनाभरातल्या खर्चाच्या ज्या कुठल्या बाबी आहेत त्याला आपण एका ठिकाणी लिस्ट आउट करायचं आहे. त्यानंतर वे फॉर लोअरिंग मंथली बिल्स, आपलं जे काही देणं असेल, जे काही महिनाभरातले खर्च वेगवेगळ्या बाबीवरचे देणे असतील ते कमी करायचे. म्हणजेच कमी करायचेच म्हणजेच जपून खर्च केला तर ह्या बिल जे काय आपले पेमेंट करावे लागतात त्याचं हे कमी होईल, अमाऊंट कमी होईल. त्यानंतर हाऊ टू हँडल अक्रूड डेट अँड डेट पे ऑफ. म्हणजे जर काही कर्जाचे व्यवहार आपण करत असेल, काही लोन वगैरे आपण घेतलं असेल, तर त्याचा देखील बजेटमध्ये आपल्याला विचार करावा लागतो की त्याचं रिपेमेंट आपल्याला इन्स्टॉलमेंटमध्ये करावं लागतं. तर ते सुद्धा आपल्याला प्रॉपरली करणं गरजेचं आहे टाइम टू टाइम. त्यानंतर हाऊ टू डिस्टिंग्विश बिटवीन शॉर्ट मिडियम अँड लॉंग टर्म गोल्स. आता आपले फायनान्शियल गोल्स आपल्याला सेट करता आले पाहिजे, पण ते करत असताना विच आर द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स वी नीड टू कीप इट इन शॉर्ट टर्म गोल्स. म्हणजे ज्या अत्यंत निकडीच्या गोष्टी आहेत त्याला आपण शॉर्ट टर्म गोल्समध्ये सेट करायचं आहे. ज्या दुय्यम स्वरूपाच्या बाबी आहेत त्याला मिडियम टर्म गोलमध्ये सेट करायचं आहे. आणि ज्या थोड्याशा कमी महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत त्याला आपण
लॉन्ग टर्म गोल्स मध्ये सेट करायचा आहे, म्हणजे आपल्या गरजा भागवण्यासाठी प्रायोरिटी बेस्ड प्लॅनिंग आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर ए ब्रेकडाऊन ऑफ फॅमिली नीड्स. आता गरजाच्या बाबतीमध्ये काय म्हटलेलं आहे की वॉन्ट्स आर अनलिमिटेड, म्हणजे गरजा ह्या अनंत असतात, अमर्याद असतात. परंतु बीइंग ए कॉन्शियस अँड रॅशनल ह्युमन बीइंग वी नीड टू कंट्रोल और मेंटेन आवर नीड्स, म्हणजे आपल्या ज्या गरजा आहेत ते आपल्याला काय करावं लागतं, मर्यादित ठेवाव्या लागतील. कारण काय आहे की आपल्याकडे उत्पन्नाचे मार्ग कोणते आहेत ते आपण समजून घेणं गरजेचं आहे. उत्पन्नाचे मार्ग जे आहेत त्यानुसार आपल्या गरजा आपल्याला ठेवाव्या लागतील. आणि त्यातला पुढचा मुद्दा या बजेटिंग प्रोसेसमध्ये कन्सिडर होणं गरजेचं आहे, दॅट इज प्रोव्हिजन ऑफ इमर्जन्सी फंड्स. एव्हरी वन शुड मेक प्रोव्हिजन फॉर द इमर्जन्सी फंड्स. कारण काय आहे की अनफॉर्सिन इव्हेंट कधीही कोणतेही काही घडू शकतात आणि अशा अनफॉर्सिन सिच्युएशन्सला आपल्याला फेस करत असताना वी नीड टू हॅव विथ अस अन इमर्जन्सी फंड. गव्हर्नमेंटच्या बजेटमध्ये सुद्धा कॉन्टिजन्सी फंड नावाचा एक फंड असतो जो आपत्कालीन परिस्थितीमध्ये तो वापरला जातो, किंवा कुठल्याही गोष्टीचं जे आहे अचानक खर्च जे उद्भवतात त्याला भागवण्यासाठी तो कॉन्टिजन्सी फंड गव्हर्नमेंट वापरत असतो. त्याच प्रकारचं एक इमर्जन्सी फंड प्रत्येक इंडिव्हिज्युअल्सना निर्माण करणं गरजेचे आहे. कारण ते आहे म्हणजेच वी आर कॉन्शियस, वी आर फिनान्शियली लिटरेट असं आपल्याला म्हणता येईल. तर बजेटिंग प्रोसेसमध्ये जे कंपोनंट आपण घेतलेले आहेत त्याचा परत पुढे डिटेलमध्ये आपल्याला विचार करायचाच आहे. पुढे जो महत्त्वाचा मुद्दा आलेला आहे सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट. दीज टू फॅक्टर्स आर व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर बीइंग फिनान्शियली लिटरेट. सेव्हिंग म्हटल्याच्या नंतर तिथे सेव्हिंगच्या वेगवेगळ्या बाजू आपल्याला विचारात घेता येतात. या हाऊ टू सेव्ह अँड व्हेअर टू इन्व्हेस्ट अशा दोन प्रश्नाचं उत्तर आपल्याला सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट मध्ये मिळतं. हे कशासाठी आहे, ग्रोविंग मनी फॉर फ्युचर नीड्स, म्हणजे हाऊ टू मेक मनी, हाऊ टू ग्रो मनी, हाऊ टू इन्क्रीज मनी, या दृष्टिकोनातून ह्या बाबी महत्त्वाच्या आहेत. आता सेव्हिंगला आपण जस्ट आयडल मनी म्हणून पाहत नाही. आयडल मनी म्हणजे काय, जो कामाचा पैसा नाही, उगाच स्टोअर केलेला पैसा आहे अशी परिस्थिती आज राहिलेली नाही. कारण वी कीप आवर सेव्हिंग्स इन सेक्युअर बँकिंग सिस्टम, म्हणजे बँकिंग सिस्टममध्ये आपण ती सेक्युअर ठेवत असतो. तर बँकिंग सिस्टम आपल्याला माहीत आहे की सेव्हिंगच्या मधूनच कॅपिटल फॉर्मेशन होत असते. सेव्हिंग इज अ सोर्स ऑफ कॅपिटल फॉर्मेशन विच कॅन बी इन्व्हेस्टेड इन व्हेरियस मार्केट्स. म्हणजे या ठिकाणी सेव्हिंग हा घटक एवढा महत्त्वाचा आहे की त्याच्यातून भांडवल निर्मिती होते. तर सेव्हिंगमध्ये कसं आहे की आता इंडिव्हिज्युअलच्या दृष्टीने आपण जर विचार करत असेल तर आपल्याला सेव्हिंगचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, जसं की रिकरिंग डिपॉझिट आहेत, फिक्स्ड डिपॉझिट आहे ज्याला टाइम डिपॉझिट्स वगैरे आपण म्हणतो, तर या स्वरूपामध्ये आपल्याला सेव्हिंग करता येते. पण सेव्हिंगची सवय असावी हे म्हणजे शहाणपणाचं ठरतं असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येते. तर त्या दृष्टीने सेव्हिंग महत्त्वाची आहे. आता इन्व्हेस्टमेंट, देर आर नंबर ऑफ ऑप्शन, देर आर नंबर ऑफ टूल्स विच कॅन इन्व्हेस्ट इन. आता इन्व्हेस्टमेंटला सेक्युअर इन्व्हेस्टमेंट अँड रिस्क ओरिएंटेड इन्व्हेस्टमेंट असे दोन प्रकार आपल्याला विचारात घेता येतात. इन्व्हेस्टमेंट सेक्युअर आपल्याला पाहिजे असेल तर गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स असतील तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर ती सेक्युअर आहे. आणि फायनान्शियल मार्केटचा किंवा मार्केटचा ट्रेंड जर आपण पाहिला, बॅक ट्रेंड किंवा त्याची हिस्ट्री जर स्टडी केली, तर आपल्याला असं दिसते की गोल्डच्या संदर्भामध्ये, गोल्डचं जे मार्केट आहे त्यामध्ये सतत इन्क्रीज होत आलेली आहे. प्राइसिंगचा विचार जर केला तर गोल्डमधली सेव्हिंग देखील ही फायद्याची ठरलेली आहे. त्यानंतर रिअल इस्टेटमध्ये जे सेव्हिंग आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, गोल्ड्स रिअल इस्टेट ह्यामधल्या सेव्हिंग तशा फायद्याच्या ठरलेल्या आहेत. हे मार्केटचा ट्रेंड आपण मागचा पाहून त्या ठिकाणी विचार करत आहोत. आता ह्या झाल्या थोड्या सेक्युअर टाईपमधल्या सेव्हिंग, सॉरी इन्व्हेस्टमेंट्स. दुसरं जे आहे ते प्रोव्हिडंट फंड वगैरे अशा ज्या इन्व्हेस्टमेंट आहेत त्यासुद्धा सेक्युअर आहेत.
आता नॉन सिक्युअर मध्ये किंवा रिस्क ओरिएंटेड इन्व्हेस्टमेंट मध्ये कुठले येतात? तर आपण शेअर मार्केट मध्ये जर इन्व्हेस्टमेंट करत असेल तर त्याला 100% सेफ्टी नसते, पण त्याच्यावर आपल्याला रिटर्न जास्त मिळू शकतो. म्हणजे स्टॉक्स इक्विटीज वगैरे याच्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट केली जाते ती रिस्क ओरिएंटेड इन्व्हेस्टमेंट असते, त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाऊ शकते. त्याचबरोबर इतरही बरेच आहेत त्याच्यामध्ये फायनान्शियल मार्केटमध्ये नवीन नवीन प्रोडक्ट्स आहेत ज्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून आपल्याला मनी जो आहे तो ग्रो करता येतो. म्हणून इन्व्हेस्टमेंट हा जो फॅक्टर आहे तो या ठिकाणी महत्त्वाचा आहे. देन बँकिंग, आता बँकिंगमध्ये प्रत्येकाचं बँकेमध्ये अकाउंट असतो, त्याच्यामुळे आपल्या गरजेनुसार आपल्याला जे काही अकाउंट काढावे लागलेले आहेत बँकेमध्ये तर ते मेंटेन प्रॉपर करणं गरजेचं आहे. जसं की करंट अकाउंट, सेविंग अकाउंट आणि लोन अकाउंट. आता आपले सेविंग अकाउंट तर असतातच, पण डेली आपले पैशाचे व्यवहार असतील काढणे आणि बँकेत भरणे, तर त्याच्यासाठी करंट अकाउंट उपयोगाचं आहे. सेविंग अकाउंट जे आहे म्हणजे फ्रिक्वेंटली त्याच्यामध्ये आपले ट्रान्झॅक्शन असतील तर सेविंग अकाउंटवर त्याचे इंटरेस्ट रेट जास्त असतात. आणि आपण लोन बिअर केलेला असेल, लोन घेतलेला असेल तर लोन अकाउंट आपलं असतं, तर ते देखील आपल्याला प्रॉपर मेंटेन करणं गरजेचं आहे. देन क्रेडिट, क्रेडिट इज ऑल्सो इम्पॉर्टंट थिंग. आता क्रेडिट म्हटल्यानंतर आपण पत असं त्याला म्हणतो किंवा पत पुरवठा असं देखील अर्थशास्त्रीय भाषेमध्ये त्याला म्हटलं जाते. पण क्रेडिटचा जर तसा अर्थ आपण पाहिला तर इट इज अन ॲग्रीमेंट बिटवीन बारोवर अँड लेडर असं त्याला म्हटलं जाते. अबाउट द रिपेमेंट ऑफ लोन्स, म्हणजे ॲग्रीमेंट कशाच्या संदर्भात आहे तर रिपेमेंट ऑफ लोन्स म्हणजे काय, लोन घेतलेले असतात ते परतफेडीचा एक कालावधी फिक्स केलेला असतो, त्यानुसार आपण इन्स्टॉलमेंटमध्ये काय करत असतो त्याची परतफेड करत असतो. ती केली तरच आपलं क्रेडिट चांगलं राहतं आणि त्यातून आपला क्रेडिट स्कोर मेंटेन होत असतो. तो ईच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल्स मस्ट मेंटेन देअर क्रेडिट स्कोर. म्हणजे क्रेडिट स्कोर मेंटेन आहे किंवा नाही हे आपल्याला सिबिलवरून कळतं आपल्या, ठीक आहे. क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड सिबिल जे आहे ते आपल्या रिपेमेंट करण्याचे जे काही हे आहे पद्धती आपण जी फॉलो केलेली आहे त्यावरून आपलं सिबिल स्कोअर काढत असते. तर तो सिबिल स्कोअर चांगला केव्हा असतो, तर आपण मंथली इन्स्टॉलमेंट देण्याचं निश्चित केलेलं असेल आणि आपण महिन्याच्या महिन्याला न चुकता इन्स्टॉलमेंट जर देत असेल लोनच्या तर आपला क्रेडिट स्कोअर चांगला असतो. इन जनरल सुद्धा कसं आहे की मार्केटमध्ये आपण असंही हात उसने पैसे घेणं देणं असे व्यवहार लोकांसोबत करत असेल, ते सुद्धा आपण जर वेळेवर लोकांकडून घेतलेले पैसे परत केले तर आपलं मार्केटमध्ये क्रेडिट राहते, अदरवाईज ते राहत नाही. त्यामुळे क्रेडिट मस्ट बी मेंटेन हे कशातून साध्य होऊ शकते तर फायनान्शियल लिटरेसीमधून ते साध्य होऊ शकते. तर ती स्ट्रॅटेजी आपल्याला ठेवावी लागते. फायनान्शियली लिटरेट असताना ही स्ट्रॅटेजी अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर बॉरोविंग, आता बॉरोविंग हा फॅक्टर तसा बजेटमध्ये ऑलरेडी येतोच, बजेटमध्ये आपण त्याचा विचार केला, पण बॉरोविंग मस्ट बी कॉन्शियस बॉरोविंग. कॉन्शियस बॉरोविंग कशाला म्हणायचं तर व्हॉट काइंड ऑफ लोन वी रिक्वायर्ड हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर व्हॉट इज द इंटरेस्ट रेट हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता पर्सनल लोनचा विचार केला किंवा कार लोनचा विचार केला त्याच्यावर जास्त आहे, होम लोनचा विचार केला तर त्याच्यावर इंटरेस्ट रेट कमी आहे, किंवा गरजेनुसार आपण जे काही लोन घेत आहोत त्याच्यावर व्याज काय आहे हे विचारात घेणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की प्रायव्हेटली सावकाराकडून वगैरे लोन घेणे हा प्रकार मार्केटमध्ये आपण पाहतो की व्याजाचा दर काय आकारतोय समोरचा व्यक्ती हे समजून न घेता कर्ज घेतले जाते आणि मग ते कर्जाचं व्याजासह परतफेड करत असताना ते डबल ट्रिबल अमाऊंट जी आहे ती पे करण्याची वेळ त्या ठिकाणी येते आणि ते अनेक पटीत ते वाढत जातं. तर त्यामुळे काय होतं की जो बॉरोवर आहे तो बँकरप्ट होतो, म्हणजे दिवाळखोरीत जाण्याची वेळ त्याच्यावर येते.
त्यातून त्याला अनेक फायनान्शियल लॉसेस सहन करावे लागतात, किंवा जवळची प्रॉपर्टी त्याला विकण्याची वेळ येऊ शकते, किंवा जे काही आहे ते गहाण ठेवणे विकणे असे प्रकार जे आहे त्याच्या वाट्याला येऊ शकतात. तर ही रिस्क आहे, एक प्रकारची फायनान्शियल रिस्क आहे. त्याच्यामुळे बॉरोविंग मस्ट बी कॉन्शियस, म्हणजे आपली रिपेमेंट कॅपॅसिटी आहे का, ओव्हरडेप्ट आपण होणं गरजेचं आहे का, म्हणजे गरज नसताना कर्ज जास्तीचं घेणं वगैरे हा जो प्रकार आहे, ओव्हरलोड बर्डन जे आहे डेप्टचं, ते ओव्हरलोड होणार असेल अशा प्रकारचं कर्ज त्या ठिकाणी घेतलं नाही पाहिजे. तर बॉरोविंग हा पॉईंट जो आहे समजून घेणं किंवा त्या बाबतीत आपण साक्षर असणं या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. त्यालाच आपण डेप्ट मॅनेजमेंट असं देखील म्हणतो, किंवा घेतलेल्या कर्जाला आपण व्यवस्थित हाताळणं ह्याला डेप्ट मॅनेजमेंट म्हणता येईल. त्यानंतर इन्शुरन्स अँड रिस्क मॅनेजमेंट, म्हणजे आवर फ्युचर मस्ट बी सिक्युअर असं आपण म्हणतो, तर त्याच्यासाठी इन्शुरन्स हा भाग जो आहे तो महत्त्वाचा आहे. इन्शुरन्स हा भाग महत्त्वाचा आहे. तर इन्शुरन्समध्ये आपल्याला माहीत आहे की लाईफ इन्शुरन्स आहे, हेल्थ इन्शुरन्स आहे, टर्म इन्शुरन्स आहे, असे वेगवेगळे जे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये ग्रुप इन्शुरन्स वगैरे असे अनेक प्रकार आहेत. म्हणजे कुठल्या इन्शुरन्सची गरज आहे त्या प्रकारचा इन्शुरन्स असणं ही काळाची गरज आहे. त्यातून रिस्क मॅनेजमेंट होते. म्हणजे काय आहे की कधी काही हेल्थ विषयक इमर्जन्सी निर्माण होऊ शकते, किंवा दुसरी काही फायनान्शियल इमर्जन्सी येऊ शकते, किंवा इतर काही अडचणी ज्या आहेत म्हणजेच व्यक्तीच्या अस्तित्वाच्या संदर्भातल्या, तर त्यामुळे इतर फॅमिली जी आहे आपली ती डिस्टर्ब होऊ शकते, तर ते होऊ नये या दृष्टिकोनातून प्रिकॉशन घेणं म्हणजेच इन्शुअर्ड असणं आवश्यक आहे. त्यामुळे इन्शुरन्सच्या माध्यमातून सुद्धा आपण आपल्या आणि कुटुंबाच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्यास मदत होऊ शकते. म्हणून इन्शुरन्स असणं ही सुद्धा एक वित्तीय साक्षरतेची एक महत्त्वाची बाब आपण म्हणूया. देन रिटायरमेंट प्लॅनिंग, रिटायरमेंट प्लॅनिंग इज रिक्वायर्ड. आता हे फक्त नोकरी करणाऱ्या लोकांसाठीच नाही आहे, प्रत्येक जण एका वयोमानानुसार विशिष्ट कामापासून तो काय होतो, रिटायर्ड होत असतो. सर्व्हिस करणाऱ्या लोकांची एक एज लिमिट ठरलेली आहे, पण जे सर्व्हिस करत नसतील, प्रायव्हेट काम करत असतील, त्यांना सुद्धा एका विशिष्ट वयानंतर ते काम करणं शक्य नसतं. मीन्स प्रत्येकालाच रिटायरमेंट लाईफ आहे, त्यामुळे एव्हरी वन शूड प्लॅन फॉर द रिटायरमेंट. तर हे रिटायरमेंट प्लॅन करणं म्हणजे काय, की त्याच्यासाठी काही इन्व्हेस्टमेंट आपण करणं गरजेचं आहे फॉर द सिक्युरिंग आवर फ्युचर. तर हे रिटायरमेंट प्लॅनिंगमध्ये काय, तर वेगवेगळ्या पॉलिसीज सुद्धा आता आहेत की त्या आपल्याला रिटायरमेंट नंतर म्हणजे पैसे आपल्या हातामध्ये रिटर्न देऊ शकतात. तर अशा प्रकारच्या काही पॉलिसीज वगैरेमध्ये आपण इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. आता जे लोक पेन्शनर आहेत किंवा त्यांची काही तरतूद ऑलरेडीच आहे, इन्स्टिट्यूशनल काही अरेंजमेंट्स आहेत किंवा एम्प्लॉयरकडून काही अरेंजमेंट्स ऑलरेडीच आहेत, तर त्या केसमध्ये म्हणजे रिटायरमेंट प्लॅनिंग जी आहे ही थोडीशी सौम्य बाब जरी असली तरी जे लोक सॅलरीड वगैरे नाही आहेत किंवा ज्यांना पेन्शन वगैरे मिळणार नाही आहे अशा लोकांसाठी मात्र रिटायरमेंट प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी काही इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर वी नीड टू अंडरस्टँड द रिस्क ऑफ आयडेंटिटी थेफ्ट. आता बऱ्याच वेळेला आपण पाहतोय की आपण क्रेडिट कार्ड वापरतो, डेबिट कार्ड वापरतो, ऑनलाईन बँकिंग वगैरे, मोबाईल बँकिंग वगैरे असे सगळे प्रकार आपण वापरत आहोत. तर याच्यामध्ये काय असतं की आपले काही क्रेडेन्शियल्स असतात, म्हणजे जसं की पासवर्ड आहे, कार्डचा पिन नंबर आहे वगैरे हे जे आहे, किंवा OTPs वगैरे हे जे आहे, तर हे चोरीला जाणार नाही आपलं क्रेडेन्शियल याची काळजी घेणं किंवा त्या बाबतीमध्ये आपण दक्ष राहणं हे सुद्धा वित्तीय साक्षरतेचं एक महत्त्वाचं साधन आहे, किंवा एक स्ट्रॅटेजी आपली त्याच्यासाठी असली पाहिजे. म्हणजे जे काही आपले क्रेडेन्शियल्स आहेत ते आपण जपून ठेवले पाहिजे. पासवर्ड्स वगैरे जे आहेत
ती जपून ठेवले पाहिजेत, कार्ड्स वगैरे जे आहेत ते जपून ठेवले पाहिजेत, आणि त्याचे क्रेडेन्शियल साधूंमधून ते चेंज करणं देखील गरजेचं आहे. अदरवाईज काय होते की आयडेंटिटी थेफ्ट झाला काही, म्हणजेच आपलं कार्ड गेलं, पिन नंबर ट्राय करून जर त्यांना ट्रेस केला तर आपला मोठा फायनान्शियल लॉस त्या ठिकाणी होऊ शकतो. तो टाळण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला याचा विचार करायचा आहे. देन टॅक्स प्लॅनिंग. आता टॅक्सच्या संदर्भात देखील प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे. इवन इफ व्हेरी फ्यू पीपल आर गिविंग डायरेक्ट टॅक्स, म्हणजे प्रत्यक्ष कर भरणाऱ्या लोकांची संख्या तशी खूप कमी आहे आपल्या देशामध्ये, परंतु अप्रत्यक्ष कर जो असतो तो कोणालाही चुकत नाही, म्हणून टॅक्सच्या बाबतीमध्ये देखील आपण कॉन्शियस असणं गरजेचं आहे. आता सॅलरीड लोक जे आहेत किंवा डायरेक्ट इन्कम जे लोकांना मिळतं त्या लोकांच्या सॅलरीमधूनच ते डिडक्शन्स वगैरे होतात, तर त्या बाबतीतही आपल्याला कॉन्शियस असणं गरजेचं आहे. किंवा काही प्लॅनिंग करून आपल्याला आपल्या टॅक्स काही बाबतीमध्ये सेव्ह करता येऊ शकतो, त्यासाठी देखील आपल्याला कसं की फायनान्शियल ॲडवायझर्स वगैरे जे आहेत किंवा टॅक्स कन्सल्टंट्स आहेत, CA वगैरे आहेत, हे लोक आपल्याला त्यासाठी चांगली मदत करू शकतात. तर त्या दृष्टीने आपण कॉन्शियस राहणं गरजेचं आहे, कारण टॅक्स पेमेंट म्हणजे डायरेक्ट टॅक्सच्या बाबतीत, तर इनडायरेक्ट बाबतीमध्ये आपण पाहतो की टॅक्स इज अ कंपल्सरी पेमेंट, तर ते आपल्याला गव्हर्नमेंटला द्यावाच लागतो. तर त्यामध्ये अनावश्यक आपल्याला कुठे टॅक्स भरावा लागू नये याची देखील आपण दखल घेणे, दक्षता घेणे, काळजी घेणे ही काळाची गरज आहे. दुसरं आहे की काही इन्व्हेस्टमेंट्स जे असतात त्याला टॅक्समध्ये कन्सेशन दिलेलं असतं गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट प्रोव्हाइड्स कन्सेशन फॉर सम काइंड ऑफ इन्व्हेस्टमेंट्स, म्हणजे त्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट वाढाव्यात असा हेतू गव्हर्नमेंटचा असतो. तर अशा काही इन्व्हेस्टमेंट असतील टॅक्स फेवर, तर त्या इन्व्हेस्टमेंट आपल्याला करता येऊ शकतात, तो एक ऑप्शन त्या ठिकाणी असू शकतो. म्हणजेच कमी टॅक्स असल्यामुळे ती इन्व्हेस्टमेंट जी आहे ती कमी खर्चामध्ये होऊ शकते. फॉर एक्झाम्पल काय आहे, तर होम लोनसाठी आपल्याला जे व्याजदर आकारला जातो तो कमी आहे, मग त्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट करणंही फायद्याची आपल्याला ठरू शकते. कमर्शियल काही डेव्हलपमेंट करायचं असेल तर इंटरेस्ट रेट जास्त आहे, म्हणून आपण टॅक्स फेवर्ड कुठल्या इन्व्हेस्टमेंट आहेत हे थोडं समजून घेत जर तशा इन्व्हेस्टमेंट केल्या, कारण प्रत्येकाकडे जो इन्कमचा जो सोर्स आहे त्याला एक लिमिटेशन आहे, आणि त्या लिमिटेशनमध्ये आपल्याला गोष्टी करायच्या असतात, त्यामुळे आपण या बाबतीत जागृत असणं गरजेचं आहे. देन बिल्डिंग वेल्थ अँड असेट मॅनेजमेंट, म्हणजे काय आहे, तर फिनान्शियली आपण लिटरेट असेल तर आपल्याला वेल्थ बिल्ड करण्याच्या दृष्टिकोनातून, म्हणजे संपत्ती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला त्याची मदत होऊ शकते, आणि असेटचं मॅनेजमेंट आपल्याला चांगलं करता येऊ शकतं. तर असेट मॅनेजमेंटची स्ट्रॅटेजी काय आहे, तर प्रत्येक इकॉनॉमिक व्हॅल्यू असलेली जी गोष्ट आहे त्याला आपण असेट म्हणतो, अँड टोटल असेट मीन्स वेल्थ. वेल्थ जी आहे ही ब्रॉड कॉन्सेप्ट आहे थोडीशी. असेट म्हणजे काय, तर कुठलीही गोष्ट, कुठलीही वस्तू ज्याला इकॉनॉमिक व्हॅल्यू आहे त्याला आपण असेट म्हणू शकतो, आणि वेल्थ ही एकूण अशी असेट आपल्याकडे आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची असेट आपल्याकडे आहे त्याला एकत्रित स्वरूपात आपण वेल्थ असं म्हणतो. तर वेल्थ वाढवण्याच्या दृष्टिकोनातून वी मस्ट बी अवेअर अबाउट द डिफरंट फिनान्शियल कॉन्सेप्ट्स ऑर डिफरंट फिनान्शियल इश्यूज अँड हाऊ इट विल बी पॉसिबल. इट विल बी पॉसिबल ओनली इफ वी आर द फिनान्शियली लिटरेट. त्यामुळे आपण वित्तीय दृष्ट्या साक्षर असणं गरजेचं आहे. आता इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये वॉरन बफेटचं काय स्टेटमेंट आहे, तर डू नॉट पुट ऑल एग्स इन वन बास्केट असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी सगळी गुंतवणूक एकाच बाबतीमध्ये करायची नाहीये. यालाच काय म्हणायचं फायनान्शियल लँग्वेजमध्ये, रिस्क डायव्हर्सिफिकेशन. रिस्क डायव्हर्सिफिकेशन हे आपल्याला जमलं पाहिजे, म्हणजे काय, एकाच ठिकाणी जर आपण सगळी गुंतवणूक केली
तर त्याच्यामध्ये जर काही धोका निर्माण झाला तर आपली सगळी गुंतवणूक जी आहे ती अडचणीत येऊ शकते. त्याच्यामुळे आपल्याला रिस्क डायव्हर्सिफिकेशन करावं लागेल. त्यामुळे आपल्याला फायनान्शियली लिटरेट राहावं लागेल. डिफरंट फायनान्शियल प्रोडक्ट्स जे आहेत ते जाणून घ्यावे लागतील. म्हणजेच वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करून इन्कमचे वेगवेगळे सोर्सेस त्या ठिकाणी आपल्याला निर्माण करता येऊ शकतात. तर अशा प्रकारे वित्तीयदृष्ट्या लिटरेट होण्याचे फायदे जे आहेत ते आपल्याला मिळू शकतात. किंवा त्याच्यासाठी जे आपण टूल्स आणि स्ट्रॅटेजीज ह्या वेगवेगळ्या वापरू शकतो ज्याच्या माध्यमातून आपल्याला वित्तीयदृष्ट्या साक्षर बनता येऊ शकते. आता वित्तीयदृष्ट्या साक्षर आपण नसेल तर काय अडचणी निर्माण होऊ शकतात तेही आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे थोडक्यात. स्लाइड चेंज झाली का डॉक्टर सर? यस सर. ओके. तर फिनान्शियली लिटरेट असण्याचे काय फायदे आहेत ते थोडक्यात आपण पाहणार आहोत. त्यातून काय होतं की ॲबिलिटी टू अंडरस्टँड अँड इफेक्टिवली अप्लाय व्हेरियस फिनान्शियल स्किल्स. म्हणजे याच्यातून काय होतं की वेगवेगळे वित्तीय कौशल्य आपल्याला वापरण्याची एक क्षमता निर्माण होते आपल्यामध्ये. त्यानंतर डेव्हलपिंग बेटर स्पेंडिंग हॅबिट्स, म्हणजे खर्च करण्याच्या चांगल्या सवयी आपल्यामध्ये विकसित होतात. म्हणजे अनावश्यक खर्च टाळता येऊ शकतात. देन लर्निंग द व्हॅल्यू ऑफ ए सेव्हिंग अकाउंट, म्हणजे बचत खातं असणं आणि थोडी थोडी बचत करून भांडवल उभं करणं ही एक चांगली गोष्ट जी आहे ती आपल्याला त्याच्यामधून कळू शकते. त्यानंतर मॅनेजिंग पर्सनल फायनान्स, बजेटिंग अँड इन्व्हेस्टिंग, म्हणजे व्यक्तिगत वित्त जे आहे त्याचं व्यवस्थापन आपल्याला करता येऊ शकते. त्याचं बजेटिंग आणि जे आहे ते आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येऊ शकते. त्यानंतर बिकम सेल्फ सफिशियंट टू अचीव फिनान्शियल स्टॅबिलिटी, वित्तीय दृष्टीत कोणातून स्थिर स्थावर होण्यासाठी आपण त्या ठिकाणी सेल्फ सफिशियंट म्हणजेच स्वयंपूर्ण बनू शकतो. देन मिनिमायझिंग फायनान्शियल रिस्क, वित्तीय धोके जे आहेत ते आपल्याला कमी करता येऊ शकतात. त्यानंतर डिराईव्ह लॉंग टर्म बेनिफिट्स ऑफ सेव्हिंग्स, म्हणजे बचतीचे दीर्घकालीन फायदे आपल्याला याच्यापासून घेता येऊ शकतात. त्याचबरोबर ॲबिलिटी टू डिफाईन फिनान्शियल गोल्स, म्हणजे वित्तीय ध्येय धोरणं आपल्याला निर्धारित करण्याची एक क्षमता आपल्यामध्ये विकसित होते किंवा जर आपण वित्तीयदृष्ट्या साक्षर असेल तर. देन ॲबिलिटी टू परफॉर्म टॅक्स प्लॅनिंग, म्हणजेच कराच्या संदर्भातलं नियोजन करण्याची देखील आपली क्षमता विकसित होते. अंडरस्टँड बेसिक ऑफ लोन्स अँड इंटरेस्ट, ऋण आणि त्याच्यावरील व्याज या संदर्भात आपल्याला मूलभूत ज्ञान त्या ठिकाणी होतं किंवा त्या संदर्भातल्या ज्या काही प्लस मायनस गोष्टी आहेत ते आपल्याला कळतात. त्यानंतर लर्न टेक्निक्स टू पे ऑफ डेट, आपल्याकडे आपण काही ऋण घेतलेलं असेल, काही कर्ज घेतलेलं असेल तर ते फेडण्याच्या दृष्टिकोनातून जे काही आवश्यक तंत्र आहे ते आपल्याला ह्यामधून लक्षात येतात. देन मॅनेजिंग फिनान्शियल चॅलेंजेस, जर काही वित्तीय समस्या आव्हानं त्या ठिकाणी निर्माण झाली तर त्याचं व्यवस्थापन आपल्याला करता येऊ शकते, त्याला मॅनेज करता येऊ शकते. त्यानंतर इफेक्टिव्ह प्लॅनिंग फॉर लाईफ आफ्टर रिटायरमेंट, आता रिटायरमेंट नंतर जे आपलं जीवन आहे ते चांगल्या पद्धतीने आपल्याला जगता येऊ शकतं, त्या संदर्भातलं एक प्रभावी नियोजन आपल्याला करता येऊ शकतं आपण वित्तीय साक्षर असताना. त्यामुळे फिनान्शियल लिटरसी इज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अवॉइडिंग फिनान्शियल मिस्टेक्स अँड प्लॅनिंग फॉर अ स्ट्रॉंग सिक्युअर फिनान्शियल फ्युचर, असे एक कोट आहे. तर ते कोट आपल्याला तेच सांगतंय की आपल्या वित्तीय जे काही नुकसान आहे ते आपण टाळू शकतो, वित्तीय चुका होण्यापासून आपण टाळू शकतो आणि भविष्याबद्दल आपण एक मजबूत आणि सुरक्षित नियोजन करून आपलं भविष्य वित्तीय दृष्टिकोनातून सुरक्षित करू शकतो असा त्याचा अर्थ आहे.
त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की याचे वित्तीय साक्षरता नसेल म्हणजे वित्तीय निरक्षर असेल आपण तर त्यापासून काय लॉसेस होऊ शकतात. तर त्यामध्ये पहिला आहे की प्रोहिबिट्स इंडिव्हिज्युअल्स फ्रॉम बिकमिंग प्रोडक्टिव्ह मेंबर ऑफ द इकॉनॉमी अँड सोसायटी. म्हणजे आपण अर्थव्यवस्थेचा किंवा या समाज व्यवस्थेचा एक उत्पादक घटक एक उपयुक्त घटक बनण्यापासून आपल्याला ही बाब रोखू शकते. म्हणजे आपण निरक्षर आहेत वित्तीय दृष्टिकोनातून. म्हणजे काय की प्रत्येक व्यक्ती अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचा आहे. त्याचं कॉन्ट्रीब्युशन आर्थिक विकासामध्ये सामाजिक विकासामध्ये असणं अपेक्षित आहे. म्हणजे काय की पॉप्युलेशन इज ऑल्सो ए ह्युमन कॅपिटल. लोकसंख्या सुद्धा काय मानवी भांडवल आहे. मग एखादा ह्युमन बिईंग एखादा ह्युमन रिसोर्स हा सुद्धा एक भांडवल आहे. तर तो भांडवलाचं काम काय आहे इट शुड बी प्रोडक्टिव्ह. त्यानं काहीतरी उत्पादक स्वरूपाचं काम अर्थव्यवस्थेमध्ये केलं पाहिजे त्या माध्यमातून त्यानं या अर्थव्यवस्थेला कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. तर आपण वित्तीय दृष्ट्या निरक्षर असेल तर आपण एक प्रोडक्टिव्ह मेंबर बनू शकत नाही अर्थव्यवस्थेचा असा त्याचा अर्थ आहे. दुसरा आहे नॉट एबल टू असेस फिनान्शियल रिस्क अँड अपॉर्च्युनिटीज. आपण वित्तीय दृष्ट्या निरक्षर असताना आपल्याला वित्तीय धोकेही कळत नाहीत आणि त्यात कुठल्या संधी आहेत हे सुद्धा लक्षात येत नाही. इट मेक्स अस हँडिकॅप फॉर सिकिंग टू बिकम फिनान्शियली सिक्युअर. म्हणजे वित्तीय दृष्ट्या आपल्याला सुरक्षित करण्यापासून ते रोखतं हँडिकॅप बनवतं असा त्याचा अर्थ आहे. प्रोन टू मेक कॉस्टली फिनान्शियल एरर्स सच ॲज हाय डेप्ट लोड्स. म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की आपण म्हणजे आपल्या कॅपॅसिटीपेक्षाही जास्त अवजड होईल असं कर्ज आपण घेऊन ठेवतो आणि मग ते परतफेड करण्यात अडचणी निर्माण होतात. हे का होतं तर आपण त्या बाबतीमध्ये जागरूक नसतो म्हणजेच फिनान्शियली इलिटरेट असतो असा त्याचा अर्थ आहे. देन फिनान्शियली एरर सच ॲज सबस्टॅन्शियल इन्कम अनअकाउंटेड फॉर. बऱ्याच वेळेला काय होतं की चुकीच्या मार्गाने उत्पन्न मिळवणे हा सुद्धा प्रकार त्या ठिकाणी घडतो. कारण फायनान्शियल लिटरसीमध्ये एक आपण म्हटलेलं आहे की टॅक्सच्या संदर्भामध्ये देखील आपलं प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. आणि वी नीड टू कॉन्ट्रीब्यूट आवर नेशन बाय पेईंग प्रॉपर टॅक्स. म्हणजे टॅक्स बुडवून टॅक्स चुकवून जर कोणी उत्पन्न मिळवत असेल तर तो खरं तर गुन्हेगार ठरतो या देशाचा. तर ते होऊ नये म्हणून काय आहे तर आपल्याला टॅक्स पे करून उत्पन्न मिळवायचं किंवा आपलं इन्कम जर टॅक्सेबल असेल तर वी हॅव टू पे टॅक्स. तर ते इथिक्स आपण पाळणं गरजेचं आहे आणि त्यामुळे उत्पन्न जे आहे ते व्हाईट अशा प्रकारे आपण मिळवलं पाहिजे. बऱ्याच वेळा ते केलं जात नाही का तर फिनान्शियली लिटरेट नसल्यामुळे चुकीच्या मार्गाने उत्पन्न देखील मिळवण्याचे प्रकार त्या ठिकाणी पाहायला मिळतात. देन अडेक्वेट इन्शुरन्स. वित्तीय दृष्ट्या साक्षर नसेल तर आपण इन्शुरन्स वगैरे याचा काही विचार करत नाही. अनेक वेळेला मग अडचणी निर्माण होतात. देन लॅक ऑफ इन्व्हेस्टमेंट डायव्हर्सिफिकेशन. म्हणजे वेगवेगळ्या माध्यमामधून गुंतवणूक आपण केली पाहिजे वेगवेगळ्या साधनांच्या सहाय्याने गुंतवणूक केली पाहिजे. परंतु माहिती नसेल तर कुठंतरी एका ठिकाणी गुंतवणूक करून मग आपण त्याच्यापासून फारसे बेनिफिट मिळवू शकत नाही असा त्याचा अर्थ आहे. इनअडेक्वेट प्रोव्हिजन ऑफ इमर्जन्सी फंड. आता इमर्जन्सी फंड असणं गरजेचं आहे अडचणीच्या काळात उपयोगात येण्यासाठी. तो आपत्कालीन निधी प्रत्येकाकडे असणं गरजेचं आहे. तर त्याची तरतूद आपण नाही केली तर आपण कधी ना कधी अडचणीत येतो आणि ते वित्तीय साक्षरतेचं लक्षण नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे. देन लॅक ऑफ क्लिअरली डिफाईन्ड पर्सनल अँड फिनान्शियल गोल्स. म्हणजे आपले व्यक्तिगत आणि वित्तीय ध्येय जे आहे ते आपल्याला निश्चित करता येत नाहीत. ड्रीम्स अँड अस्पायरेशन्स दॅट गो अनफुलफिल्ड. म्हणजे आपले स्वप्न महत्वाकांक्षा ह्या अपुऱ्या राहू शकतात वित्तीय साक्षरता नसेल तर. त्यानंतर फॉरगॉन सेव्हिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज. आपण वित्तीय साक्षर नसताना अनेक बचती आणि गुंतवणुकीपासून मिळणाऱ्या ज्या संधी आहेत त्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे वित्तीय दृष्टिकोनातून आपण अडचणीत येऊ शकतो असा त्याचा अर्थ आहे. देन इनसफिशियंट यूज ऑफ टॅक्स फेवर्ड इन्व्हेस्टमेंट.
आपल्याला टॅक्स पेअर्ड इन्व्हेस्टमेंट माहीतच नसतील तर आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक काय करणार? तर आता माहितीचे साधनं एवढी उपलब्ध आहेत, आपण सर्च केलं तर आपल्याला मिळू शकते की विच काइंड ऑफ इन्व्हेस्टमेंट्स आर गोइंग टू बी टॅक्स फेवर्ड, हे आपल्याला लक्षात येऊ शकते. आणि सफिशियंट अमाऊंट जी आहे त्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो. त्यामुळे फायनान्शियल लिटरसी असणं गरजेचं आहे, पण फायनान्शियल लिटरसी नसण्याचे हे सगळे तोटे आपण या ठिकाणी पाहिले. तर या ठिकाणी ॲलन ग्रीनस्पॅन यांनी काय म्हटलेलं आहे, खाली कोट दिलेला आहे, द नंबर वन प्रॉब्लेम इन टुडेज जनरेशन अँड इकॉनॉमी इज द लॅक ऑफ फायनान्शियल लिटरसी. म्हणजे आताचा नंबर वन प्रॉब्लेम कोणता आहे, तर वित्तीय दृष्ट्या निरक्षर असणे किंवा वित्तीय दृष्ट्या साक्षर नसणे हा एक गंभीर प्रश्न आहे आजच्या अर्थव्यवस्थेमधला, असं त्यांचं म्हणणं आहे. आता आपण शेवटाकडे वळूयात. स्लाइड चेंज झाली सर? यस सर. यस सर. ओके. तर या ठिकाणी दोन वेगवेगळे हे दिलेले आहेत. पहिल्या याच्यामध्ये एक हे आहे स्टेटमेंट की कॉलेज ग्रॅज्युएट्स स्पेंड्स 16 इयर्स गेनिंग स्किल्स दॅट विल हेल्प देम कमांड ए हायर सॅलरी, येट लिटल ऑर नो टाइम इज स्पेंट हेल्पिंग द सेव इन्व्हेस्ट अँड ग्रो देअर मनी. विन्स शॉर्ब हे नॅशनल फिनान्शियल एज्युकेटर्स कौन्सिलचे सीईओ राहिलेले आहेत, त्यांचं हे स्टेटमेंट आहे. त्यांचं काय म्हणणं आहे की जे ग्रॅज्युएट्स होणारे विद्यार्थी आहेत किंवा व्यक्ती आहेत कोणीही, ते 16 वर्ष शिक्षणामध्ये घालतात आणि काय त्याच्यातून शिकून ते काय साध्य करतात, तर हायर सॅलरी वगैरे कशी मिळवता येईल हे ते शिकतात, हे ते साध्य करतात. त्यातले बरेचसे हायर सॅलरी मिळवतात देखील, परंतु यासाठी त्यांनी अनेक वर्षाचा कालावधी घातलेला आहे. ठीक आहे, पण त्यांनी थोडाही वेळ कशासाठी खर्च केलेला नाही, तर कशी बचत करावी, कशी गुंतवणूक करावी, कसा आपला पैसा वाढवावा, यासाठी मात्र त्यांनी फारसा वेळ दिलेला नाही, फारसा वेळ खर्च केलेला नाही किंवा करत नाहीत. हे काय आहे, तर हे फायनान्शियल इलिटरसीचं एक उदाहरण आहे. त्यानंतर पुढचं एक कोट आपल्याला पाहायला मिळतंय की दोज हु डोंट मॅनेज देअर मनी विल ऑलवेज वर्क फॉर दोज हु डू. याचा अर्थ काय की ज्याला स्वतःचा पैसा मॅनेज करता येत नाही, पैशाचं व्यवस्थापन नीट करता येत नाही, त्यांना हे पैशाचं व्यवस्थापन नीट करणाऱ्या हुशार लोकांच्या हाताखाली काम करण्याची वेळ येते, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे ही अडचणीची बाब आहे. ठीक आहे, आता शेवटी एवढंच मला सांगायचं आहे की अशा अनेक समस्या वित्तीय दृष्ट्या आपण साक्षर नसल्यामुळे निर्माण होऊ शकतात, तर त्यापासून आपल्याला वाचायचं असेल तर फायनली आय विल से दॅट बी फायनान्शियली लिटरेट, बी वेल्दी, बी हॅपी. याचा अर्थ असा आहे की आपण वित्तीय साक्षर बनावं, त्यापासून संपत्ती जोडावी, वाढवावी आणि आयुष्यामध्ये आनंदी व्हावं, असा त्याचा एक कन्क्लुडिंग मॅसेज मला द्यायचा आहे. त्यामुळे आपण वित्तीयदृष्ट्या साक्षर होणं ही काळाची गरज आहे. प्रत्येकानं वित्तीयदृष्ट्या साक्षर झालं पाहिजे. ते होण्यासाठी आपल्याला रोजच्या रोज अनेक साधनांच्याद्वारे ते ज्ञान आपल्याला मिळवता येईल. एवढं बोलून मी माझ्या बाजूनं हे स्टॉप करतोय. जर तुमच्या बाजूनं काही क्वेरी असेल तर विचारू शकता. जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर स्वतः अनम्यूट होऊन प्रश्न विचारू शकता. सर्व पार्टिसिपेंटला विनंती आहे की कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते विचारू शकतात. हॅलो
सर कोणाचे काही प्रश्न नाही आहे वाटतं? नाही प्रश्न नाही, द्या पुढे. एक मिनिट साहेब बोलत आहे. ओके सर, कोणाला काही प्रश्न नाही आहे, आपण पुढे जाऊया, चालेल. ओके ओके हा धन्यवाद सर. डॉक्टर कडेकर सर यांनी आजच्या ज्या काही आजचं जे स्पर्धात्मक युग आहे आणि या स्पर्धात्मक युगामध्ये जे काही आर्थिक निर्णय घेणे किती महत्वाचं असतं आणि त्याच्यासाठी आर्थिक साक्षरता कशी गरजेची आहे याबद्दल आपले फार असे सुंदर असं सादरीकरण या ठिकाणी केलेलं आहे की आजच्या या काळामध्ये आपल्याला फार खर्च हा फार जपून करावा लागत आहे आणि हा खर्च करत असताना जे काही नियोजन करणं किती जिकरीचं आहे आणि ते करत असताना कोणकोणत्या समस्या येऊ शकतात आणि त्या समस्या कशा पद्धतीने आपण सोडवल्या पाहिजे, तसेच आर्थिक नियोजन करत असताना कोणती साधनं आपण वापरली पाहिजे याबद्दल आपण फार तज्ज्ञ असा अनुभव आपले शेअर्स या ठिकाणी केले, त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. यानंतर जे काही आपले पुढचे रिसोर्स पर्सन आहे, माननीय आशिष तुपे सर, तुपे सर आहात? हॅलो. हा सर. हॅलो, येतोय आवाज माझा? हा यस सर, येतोय. तर मी आमचे सहकारी डॉक्टर विकास शिंगारे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी माननीय आशिष तुपे सर यांचा परिचय आम्हा सर्वांना द्यावा. शिंगारे सर बोला. हा सर. हा हॅलो. हा बोला. हा बोला, ऐकू येते, बोला. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. मी दुसरे जे आपले रिसोर्स पर्सन आहेत श्री आशिष तुपे सर त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. आशिष तुपे सर इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर अँड शेअर मार्केट एक्सपेंड मुंबई येथून आलेले आहे. ते आपणास शेअर मार्केट मधील ज्या संधी आहेत त्याच्या संबंधित मार्गदर्शन करणार आहेत. ते इक्विटी अनालिसिस म्हणून पण काम पाहत आहेत. ते आज आपणास शेअर मार्केट मधील संधी आणि शेअर मार्केट म्हणजे काय यावर जे मार्गदर्शन करणार आहेत सर्व उपस्थितांना. तरी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी यावर मार्गदर्शन करावे. हॅलो. हा यस सर. हा माझा आवाज येतोय ना सर्वांना? यस सर येतोय. हा सर बोलू शकतो. हॅलो. हा आज इथे आपण सर्वजण राजमाता जिजाऊ ह्या महाविद्यालयातर्फे आज नॅशनल सेमिनार आयोजन केलेलं आहे. त्याचा टॉपिक आहे फिनान्शियल लिटरसी आणि त्याचे टूल, म्हणजे जर सोप्या भाषेत बोलायचं गेलं तर आर्थिक साक्षरता. की आजकाल कोणालाही माणसाला ह्या स्पर्धेच्या युगामध्ये जर जगायचं असेल तर जसं पहिलं आपण बोलायचो की अन्न वस्त्र निवारा आणि शिक्षण ह्या मूलभूत गरजा आहेत, पण याच्यासोबत आता या हल्लीच्या 10-15 वर्षाच्या काळामध्ये अजून एक मूलभूत गरज ऍड झाली, ती म्हणजे आर्थिक साक्षरता. हे बघा, कोणीही कोण कॉलेजचे प्राचार्य असतील, शिक्षक वर्ग असेल किंवा छोटे छोटे कष्टकरी लोक असतील, जो आपण महिन्याला जे मेहनत करून जो पैसा कमवतो तर त्याला आपण इन्कम बोलू शकतो. ती इन्कम आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये वाटचालीसाठी कामाला येतो, परंतु इन्कम आणि वेल्थ ह्यामध्ये भरपूर फरक आहे. जर आपल्याला वेल्थ कमवायची असेल, आलेल्या इन्कम मधून वेल्थ जर जनरेट करायची असेल, तर आपल्याला आता हे डिजिटल जे प्लॅटफॉर्म आहेत सध्या, स्टॉक मार्केट असतील, फायनान्शियल मार्केट असतील किंवा मनी मार्केट, याच्याकडे आपल्या लोकांनी आता मोर्चा वळवला पाहिजे. तर सर्वात सांगण्याचं जर झालं तर माझं नाव आशिष तुपे, मी 2009 पासून अँजल ब्रोकिंग ह्या ब्रोकरकडे इक्विटी अनालिस्ट ॲज वेल पीएमएस अकाउंट हँडल करण्याचा माझ्याकडे गेल्या 14 ते 15 वर्षाचा अनुभव आहे. मी मुंबईमध्ये ग्रॅज्युएट आणि प्लस कॅपिटल मार्केटमधून माझा एमबीए झालेला आहे. तर जोगदान सरांनी मला
चार ते पाच दिवसापूर्वी अप्रोच केला की सर असा असा टॉपिक आहे तर तुम्ही गाईड करू शकता का, तर मी त्यांना एकाही मिनिटाचा वेळ नाही घेता बोललो हा गाईड करायला काही हरकत नाही, आपलं नॉलेज आपल्या जवळच्या लोकांना जर दिलं तर ते फायद्याचंच ठरेल. आता जर आपण आपल्या टॉपिककडे जर आलो तर सध्या आर्थिक साक्षरता म्हणजे नेमकं काय, जे आपण पैसे कमवतो ते कसे टिकवायचे आणि टिकवलेला पैसा कसा इतर प्रत्येक क्षेत्रामध्ये गुंतवायचा त्यालाच आर्थिक साक्षरता बोलतात. आर्थिक साक्षरता म्हणजे फक्त पैसे कमवणे नाही, आर्थिक साक्षरता म्हणजे आता सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक पावला पावली फ्रॉड चालू आहेत. आता पहिल्या काळचे जे दिवस गेले की रस्त्यावरती कोणाला थांबवणे, चाकू दाखवणे, पैसे लुटणे, हे दिवस गेलेले. आता सर्व डिजिटल फ्रॉड झाले, सायबर फ्रॉड म्हणजे इवन दो तुमच्या बँकेचे अकाउंट ऍक्सेस करणे किंवा तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपाने फोन करणे, सर तुमचं क्रेडिट कार्ड किंवा तुमचं डेबिट कार्ड एक्सपायर होत आहे तर आम्हाला 4 आकडी फक्त ओटीपी द्या, आम्ही तुमचं डेबिट कार्ड रिन्यू करतो, असे करून ज्यांना आर्थिक साक्षरता नाही ह्या गोष्टीमुळे त्यांच्या अकाउंटमधले 1000-1 लाख रुपये हे लोक आपल्या अकाउंटमधून डेबिट करून किंवा इन शॉर्ट चोरून घेऊन जातात. तर त्याच्यासाठीच आपल्याला आर्थिक साक्षरता येणे गरजेचं आहे. आता आर्थिक साक्षरता म्हणजे काय, जे आपण कमवतो त्याचा जे आपल्या दैनंदिन गोष्टीसाठी जो उपयोग लागतो जसं शिक्षणासाठी, मुलांच्या औषधांसाठी किंवा काय, ते खर्च करून जो राहिलेला पैसा आहे तो तुम्ही बँकिंग मध्ये फक्त बँकेच्या अकाउंट मध्ये पाडून न ठेवता तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. तर इन्व्हेस्टमेंट करण्याचं सर्वात चांगलं आणि मोठं साधन म्हणजे स्टॉक मार्केट आहे. आता आपल्याला आतापर्यंत इन्व्हेस्टमेंटच्या 3 ते 4 गोष्टी माहीत होत्या, आपला पगार येणार, बँकेत राहणार, आपण खर्च केलेला पैसा काढून घेतल्यानंतर जो राहतो त्याच्यावरती जे गव्हर्नमेंटचे बँकेचे इंटरेस्ट रेट असतात वर्षाचे 5% किंवा 6% ते प्रत्येक क्वार्टरला आपल्या अकाउंट मध्ये क्रेडिट होत असतात. त्याच्यानंतर जास्तीत जास्त एखादा अजून हुशार माणूस असेल तर तो रिकरिंग डिपॉझिट सारख्या ठिकाणी जातो किंवा फिक्स डिपॉझिट सारख्या ठिकाणी जातो किंवा आपला पारंपरिक पद्धत मराठी माणसाची की सोन्यामध्ये पैसे गुंतवणूक करणे. तर सोन्यामध्ये पण पैसे गुंतवणूक करणे काही चुकीचा मार्ग नाही, चांगलाच आहे, परंतु तुम्हाला थोड्या अवधीमध्ये छोट्या अवधीमध्ये जर चांगला रिटर्न हवा असेल तर तुम्हाला आता शेअर मार्केटकडे पण आगेकूच करणं गरजेचं आहे. आता शेअर मार्केट जर बोललं तर लोकांना भरपूर प्रश्न असतात की स्टॉक, आतापर्यंत आपल्याला एवढंच माहित आहे की स्टॉक मार्केट म्हणजे शेअर्स असतो, वरती जातो, खालती येतो आणि सर्वसामान्यांचं नुकसान होतं. हे सर्वांच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये एवढं बिंबवलेलं आहे किंवा बिंबलं आहे, तर ते कसं बाहेर काढता येईल हाच माझा छोटासा प्रयत्न राहणार आहे. आता स्टॉक मार्केटचं बोलायला गेलं तर त्याच्यामध्ये एन नंबर ऑफ कन्सेप्ट आहेत. स्टॉक मार्केट म्हणजे एक छोटीशी फील्ड नाही, भरपूर वाईड फील्ड आहे. तर जर मला सोप्या भाषेत तुम्हाला जर समजून सांगायचं असेल तर मी असं सांगेल की आता सपोज आपलं महाविद्यालय राजमाता जिजाऊ, आता तुमचे सध्या मला एक्झॅक्टली माहित नाही 2 किंवा 3 ब्रांचेस असतील बीडमध्ये किंवा जालन्यामध्ये. आता जर तुमच्या कॉलेजच्या मॅनेजमेंटनी किंवा प्राध्यापकांनी ठरवलं की अरे आपलं कॉलेजचं नाव चांगलं आहे, रेप्युटेशन चांगलं आहे, आपल्याला आपली संस्था किंवा आपल्या ब्रँचेस अक्रॉस महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राबाहेर पण पसरवायचे, मग जर हे पसरवायचं असेल तर सर्वात पहिले तुमच्या लोकांकडे चॅलेंज काय असणार की अरे नवीन इमारती किंवा नवीन ऑफिसेस, नवीन स्टाफ ह्याच्यासाठी पैशांची किंवा आर्थिक गरज भासते. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करणार, बँकेकडे अप्रोच करणार, मोठमोठे जे फायनान्शियल जे पैसे लेंड करतात म्हणजे कर्ज देतात, मग बँका झाल्या किंवा फायनान्शियल अजून एजन्सी झाल्या लाईक LIC झाल्या, GIC, त्यांच्याकडे तुम्ही कर्ज मागण्यासाठी जाणार, बरोबर. तर सर त्याच्याबद्दल जर तुम्ही त्यांच्याकडून कर्ज घेतलं तर तुम्हाला बट ऑबिस आहे महिन्याला तुमच्या त्या कर्जाचे परतफेडीचे हप्ते तुम्हाला भरावे लागणार व्याज स्वरूपात, प्रिन्सिपल भरायचे पण व्याज भरायचे. मग त्याच्यानंतर अशी कन्सेप्ट आली की आपण गव्हर्नमेंटचं किंवा बँकेचं लोन न घेता आपल्याच कंपनीचे शेअर म्हणजे समभाग जर आपण मार्केटमध्ये लॉन्च केला आणि लोकांना ते विकला म्हणजे तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये किंवा तुमच्या कंपनीमध्ये भागीदार तयार करतात म्हणजे मालकी हक्क तयार करतात. याच्यामध्ये फायदा काय होतो कंपन्यांचा की जे बँकेला महिना टू महिना जे आपल्याला व्याज द्यावं लागायचं ते देणं थांबतं, कारण आपण समोरच्या व्यक्तींना आपण पार्टनर करतो म्हणजे मालकी हक्क देतोय. मग मालकी हक्क तो मालकी हक्कदार झाले तर त्यांना महिना टू महिना आपल्याला व्याज देण्याची गरज नाही लागणार. मग त्यांना मग त्यांचा कसा हिशोब असतो की बाबा तुम्ही जर मालक झाला, आज आमच्या कॉलेज किंवा आमची कंपनी नवीन आहे पण येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये प्रॉपर इस्टॅब्लिश होईल, मग आमचं प्रॉफिट रेव्हेन्यू किंवा आम्हाला जो नफा होणार आहे
तो आजच्या तुलनेत 4 वर्षांनी अधिक पटीने वाढू शकतो. मग त्याच्यानंतर तुम्हाला आमचं जे प्रॉफिट आहे ते आपण सर्व लोकांमध्ये इक्वली वाटून घेणार, मग डिव्हिडंडच्या रूपात किंवा शेअर आपला वाढणार त्या रूपात. मग त्याच्यानंतर प्रायमरी मार्केटवरून सेकंडरी मार्केटमध्ये येतो. मग जे तुम्ही आणि मी आता तुमच्या लोकांमध्ये पण बहुतेक लोक करत असतील, आपण एखाद्या गोष्टीची खरेदी करतो जसं मार्केटमध्ये टाटा स्टील झाला, टाटा मोटर झाला, शेअर घेतो विकतो, हे सेकंडरी मार्केटमध्ये येतं. आता सेकंडरी मार्केट नंतर कॅपिटल मार्केटमध्ये अजून 4 ते 5 टाईप आहे. जसं आपण क्रिकेटचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर आपण टेस्ट क्रिकेटलाही क्रिकेट बोलतो, वन डेलाही क्रिकेट बोलतो आणि T20लाही क्रिकेट बोलतो. तसं स्टॉक मार्केटमध्ये इक्विटी मार्केट हे वेगळा पार्ट झाला, त्याच्यानंतर फ्युचर्स हा वेगळा टाईप झाला, त्याच्यानंतर ऑप्शन ट्रेडिंग हा वेगळा पार्ट झाला, त्याच्यानंतर कमोडिटी ट्रेडिंग हा वेगळा पार्ट झाला, डेरिव्हेटिव्ह मार्केट हा पार्ट झाला. आता इक्विटी मार्केटमध्ये बघा, तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. इक्विटी मार्केटमध्ये आता जे सध्याच्या ज्या लिस्टेड कंपन्या आहेत, म्हणजे ज्यांचे ऑलरेडी भाग भांडवल किंवा त्यांचे शेअर मार्केटमध्ये लिस्ट आहेत, उदाहरणार्थ टाटा मोटर घ्या, टाटा स्टील घ्या, रिलायन्स घ्या, रिलायन्स पॉवर घ्या, असे ह्याच्यामध्ये आपण गुंतवणूक करतो. गुंतवणूक करतो म्हणजे कसं, आता सपोज आज टाटा स्टीलचे आजच्या मार्केट भाव 120 रुपयाला आहे, तर तुम्हाला वाटलं की अरे टाटा स्टीलचा आज रेट 120 रुपयाला आहे, पण भविष्यात 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी त्याचा शेअरचा भाव 120 वरून 150 वरती किंवा 160 वरती किंवा 180 वरती जाऊ शकतो. मग तुमच्यासारख्या किंवा माझ्यासारख्या कोणत्याही व्यक्तीने 120 रुपयाला 100 शेअर्स खरेदी केले आणि ते त्याच्या अकाउंटमध्ये ठेवून दिले, तर तो त्या दिवशी पण वरती खालती होणार 2 रुपयांनी 3 रुपयांनी. मग आपण समजू 4 महिन्यांनी त्याचा भाव झाला 200 रुपये, 120 चा 200, तर आपण गुंतवणूक केलेली 12,000 रुपये, 120 गुणिले 100 म्हणजे 12,000. विकताना आपण 200 रुपयांनी 100 शेअर्स विकले, ते 200 रुपये म्हणजे 20,000, म्हणजे तुम्ही गुंतवलेले 12,000 आणि रिटर्न येताना तुम्हाला 20,000, म्हणजे तुमचा निव्वळ नफा हा 8,000 झाला. आता हेच पैसे जर तुम्ही बँकेमध्ये जर ठेवले असते तर मला नाही वाटत 12,000 ला 4 महिन्यामध्ये एवढं व्याजदर किंवा कोणीही देईल. तर आता हे झालं एक प्रॉफिटची कन्सेप्ट की हा फायदा मी तुम्हाला शिकवला. आता ह्याच्यामध्ये ड्रॉबॅक किंवा नुकसान काय, आता सपोज तुम्ही 120 रुपयाला टाटा स्टीलचे 100 शेअर घेतला, कोणत्या हिशोबाने घेतले की तो शेअर वरती जाईल आणि मला फायदा होईल, परंतु कालांतराने त्या कंपनीमध्ये बॅड न्यूज आला किंवा ओव्हरऑल मार्केटचं सेंटिमेंट खराब झालं आणि टाटा स्टीलचा भाव 120 वरून 115 किंवा 100 वरती, तर त्या केसमध्ये जर तुम्ही शेअर्स घेऊन 2 महिने झाले असले आणि 120 चा 100 झाला, तरी तुम्हाला चिंता करण्यासारखं काही गोष्ट नाही, कारण तुम्ही तो शेअर्स पूर्ण मालकी हक्काचे घेतले, 12,000 त्या कंपनीला पे केले, आणि मग तुम्ही वेळ स्पेंड करू शकता 2 महिन्याचे 3 महिने 4 महिने. मग नंतर 100 रुपयाचा भाव चांगला मार्केट कंडिशन झाला की ऑटोमॅटिक तो 110 होतो, 120 होतो, 140 होतो, 160 होता. तर अशा तुम्ही योग्य ते स्ट्रॅटेजी मग तुम्हाला अनालिस करणं गरजेचं आहे की कोणता मी शेअर घेतल्यानंतर तो कमी वेळात वरती जाईल. आता जर एखाद्या गोष्टीला चांगला डिमांड असेल, मागणी असेल, ते ऑटोमॅटिक वरती जाते. मग तुम्हाला हे कळायला हवं की कोणते शेअर चांगले आहेत, की कोणते शेअर भविष्यात वाढू शकतात किंवा कोणते शेअर खड्ड्यात जाऊ शकतात. आता एक साधं उदाहरण देऊ, 2020 ला आपण सर्वांनी कोरोनाचं पॅन्डेमिक पाहिलं, त्याच्यामध्ये अक्षरशः जे टॉप आपण जे ब्ल्यूची शेअर बोलतो, रिलायन्स, टाटा स्टील, टाटा मोटर, एचडीएफसी बँक, अक्षरशः ह्या कंपन्यांचे शेअर पूर्ण टॉप वरून बॉटम वरती आलेले. ज्या शेअरचे भाव 1,000-1,000 रुपये होते ते 200-200 रुपये वरती आलेले. आता त्यावेळेमध्ये जो हुशार व्यक्ती होता त्याला स्ट्रॅटेजी बोलतात, ज्याला भविष्यकाळ कळाला, त्यांनी त्यावेळेला कोरोनाच्या काळात अक्षरशः 1,00,000 रुपये जरी गुंतवणूक केली असते तेही जास्त डोकं न लावता चांगल्या कंपन्यांमध्ये, टाटा स्टील, एचडीएफसी, त्या 1,00,000 आज 4 वर्षानंतर तुम्ही कसंही कॅल्क्युलेशन केलं तरी त्या 1,00,000 च्या 7 ते 8 लाख रुपयाची व्हॅल्युएशन झालेली आहे. त्यामुळे हे आपल्याला कळायला पाहिजे की कधी गुंतवणूक करायची आणि कधी विकायचं. स्टॉक मार्केटचा मूलमंत्रच एक आहे, राईट टाइम एंट्री, राईट टाइम एक्झिट. हे जर तुम्हाला कळालं तर तुम्हाला कोणीही मोठं बनवणे, मोठं इन शॉर्ट की तुमची वेल्थ वाढवण्याशिवाय वाढल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे हे आता दुसरी गोष्ट म्हणजे आता आपले सर्वसामान्य माणसं पगाराशिवाय किंवा बँकेत पैसा ठेवल्याशिवाय अजून आपल्याकडे एक ऑप्शन असतो की सर्वसामान्य माणसं तिकडेच इन्व्हेस्ट करतात, तो म्हणजे LIC.
आता मला हे नाही बोलायचं की एलआयसी हा इन्व्हेस्टमेंट साठी चुकीचा मार्ग आहे किंवा चुकीचा पर्याय, परंतु त्याच्यामध्ये पण एक लिमिटेशन असावं. तुम्ही येईल तो पैसा एलआयसी मध्ये गुंतवणूक करू शकत नाही, कारण एलआयसीचा टाइम ऑफ पिरियड लॉंग असतो, 20 वर्ष, 30 वर्ष. आता एक साधी गोष्ट, आज 2024 मध्ये तुम्ही जर एक लमसम, तर मी प्रीमियमचं बोलत नाही, तुम्ही एलआयसीमध्ये 5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केले, तर नो डाऊट ते 2047 आले, 20 वर्षाला 20 वर्षानंतर तुम्हाला 5 लाखाचे भेटतील 15 लाख रुपये. परंतु जर तुम्ही दुसऱ्या बाजूने विचार केला, तेच पैसे जर तुम्ही आज सोन्यामध्ये जरी 5 लाख रुपये लावले, तरी ते 20 वर्षांनी 12 ते 14 लाख रुपयेच होणार आहेत. त्यामुळे एलआयसीमध्ये पण पैसे गुंतवणूक करा, पण एक लिमिटेशन हवं. त्याच्यानंतर इन्शुरन्स झालं, जे गरजेचे इन्शुरन्स आहेत की बाबा पूर्ण फॅमिलीचे एखादं रिस्क कव्हर एका इन्शुरन्स मध्ये कव्हर होईल पूर्ण फॅमिली, असा एकच इन्शुरन्स घ्या. अतिचे पैसे कोणत्याच एका सेक्टरमध्ये टाकणे म्हणजे मूर्खाची गोष्ट आहे. आता राहिला दुसरा गोष्ट, आता आपण हे जे एलआयसी बिलआयसी मध्ये तुम्ही इन्शुरन्स कंपन्यांमध्ये जे पैसे टाकतात, तर ते रिटर्न तुम्हाला कसे भेटतात? तुम्ही बोलता अरे मी 5 लाख रुपये टाकलेले पण मला 10 लाख रुपये भेटले. जेवढ्या जेवढ्या इन्व्हेस्टमेंट कंपनी आहेत, मग तुमच्या एलआयसी घ्या, तुमच्या इन्शुरन्स कंपनी घ्या, किंवा तुमचा आता सर्वांचा शिक्षकी पेशा आहे, तुमचे जे महिन्याला पगाराचे जे पीएफ कट होतो, तुमच्या सॅलरीतून 10-12% होत असतील आणि तुमचं कॉलेज 10-12% असे 20-22% हे तुमचे प्रोव्हिडेंट फंड आणि पेन्शन फंड मध्ये जातो, आणि ते तुम्ही रिटायरमेंट नंतर तुम्हाला एन चांगले अमाऊंट भेटते. हे सर्व पैसे, पेन्शनचे पैसे झाले, त्याच्यानंतर तुमचे एलआयसी मध्ये जे गुंतवणूक, ह्या सर्व कंपन्या इनडायरेक्टली 80% अमाऊंट ही स्टॉक मार्केटमध्येच गुंतवणूक करतात. तुम्ही कोणत्याही कंपनीचं एखादी वेबसाईट जवळ बीएससी किंवा एनएससी, त्या कंपनीमध्ये कोणाकोणाची गुंतवणूक हे जर पाहिलं, तर सर्व टॉप गुंतवणूक एलआयसीचीच आहे. जेवढ्या भारतामध्ये कंपन्या आहेत लिस्टेड, त्या सर्व कंपन्या मध्ये एलआयसी आणि एलआयसीचीच गुंतवणूक आहे. त्यामुळे तुम्ही इनडायरेक्टली स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करता डायरेक्ट करायला हवं. त्याच्यासाठी थोडंफार तुम्हाला नॉलेज घेणं गरजेचं आहे. आता नॉलेज घ्यायचं म्हणजे तुम्हाला फार मोठे पैसे खर्च नाही करायचे. जे ऑनलाईन कोर्सेस बोलतात की 20,000 रुपये भरा, आम्ही तुम्हाला हे शिकवतो ते शिकवतो, त्याची काही गरज नाही. आता आपण 2024 मध्ये आता पूर्ण डिजिटलचा जमाना आहे. तुम्ही आपल्या फावल्या वेळामध्ये जरी मोबाईलमध्ये युट्यूबमध्ये सर्च केलं की बाबा मला स्टॉक मार्केट बद्दल ओव्हरऑल नॉलेज किंवा बेसिक नॉलेज, कसं गुंतवणूक करायचं आहे. आता जर तुम्ही गुंतवणूक करायची असेल किंवा अकाउंट ओपन करता, एक छोटीशी गोष्ट, तुम्हाला बँकेमध्ये अकाउंट असणं गरजेचं आहे, आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, तुम्ही ऑनलाईनही चांगल्या ब्रोकरकडे अकाउंट ओपन करू शकता आणि छोट्या छोट्या रुपयामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. मी असं बोलत नाही की तुम्ही उद्याच अकाउंट ओपन करा आणि 1 लाख रुपये लावा, नाही. जे तुम्ही म्युच्युअल फंड थ्रू किंवा एलआयसी थ्रू महिन्याला 5-5, 10-10 हजार रुपये टाकता, एखादा चांगल्या ऍडवायझरचं नॉलेज ज्ञान घ्या, जवळचा कोण तुमचा स्टॉक मार्केटमध्ये भरपूर दिवसांपासून आहे किंवा त्याला नॉलेज आहे, किंवा तुम्ही स्वतःच रिसर्च करू शकता युट्यूब थ्रू की बाबा मला महिन्याला 5-5 हजार रुपये टाकायचे. तुम्ही त्या पद्धतीने छोटी 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 इन्व्हेस्ट करू शकता. किंवा काहूर आहे स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केले जातात, तुम्ही वेळ तरी त्या स्टॉक मार्केटला समजून तरी घ्या. थोड्या थोड्या छोट्या छोट्या टप्प्यामध्ये गुंतवणूक सुरू करा. तुम्हाला नक्की आता 1 महिन्याने, 6 महिन्यांनी, 1 वर्षाने तुम्ही पाहून 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 तुम्हाला एक्झॅक्ट गेम प्लॅन कळेल की स्टॉक मार्केट काय आहे काय. त्याच्यानंतर जर इक्विटी मार्केट नंतर जर आपण पुढे जायचं झालं, तर कॉल ऑप्शन, पुट ऑप्शन म्हणजे हा डेरिव्हेटिव्ह मार्केटचा पार्ट आहे. कॉल आता तुम्ही तर सेन्सेक्स निफ्टी हे ऐकलंच असेल की अरे आज सेन्सेक्स 500 पॉईंट खालती गेलं, उद्या 500 पॉईंट वरती गेलं, अरे आज निफ्टी 200 पॉईंट खालती गेली, 200 पॉईंट वरती गेली. आता जर निफ्टी मध्ये बघायचं झालं, सपोज आता आजच्या निफ्टीचा रेट चालू आहे 25,300. आता 25,300 म्हणजे हे जे निफ्टी मध्ये 50 शेअर्स आहेत म्हणजे टॉप लेवलचे, त्यांचं मार्केट कॅपिटल भरपूर आहे, रिलायन्स, टाटा असतील, ह्या सर्वांचं गॅदरिंग म्हणजे सगळ्यांचा एक मिक्सचर, ते निफ्टी म्हणजे तो सेन्सेक्स, तो निफ्टीचा सेन्सेक्स ह्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह करतं. त्या 50 शेअर वरती गेले तर निफ्टी पण ऑटोमॅटिक वाढते, 50 शेअर खालती गेले की निफ्टी पण खालती गेले. मग निफ्टी मध्ये तुम्ही वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आहेत, कॉल आहेत, पुट आहेत. आता तुम्हाला वाटतं की अरे आज 25,300 निफ्टी आहे, अरे आज दिवसभरामध्ये 25,300 ते 25,500, 200 पॉईंट वाढू शकते. मग त्यावेळेला तुम्ही निफ्टीमध्ये कॉल बाय करता. कॉल आता जर तुम्हाला वाटते निफ्टी वरती जाणार तर तुम्ही कॉल बाय करता, जर तुम्हाला वाटते निफ्टी आज खालती जाऊ शकते तर त्यावेळेला पुट बाय करू शकता. जर तुम्ही पुट बाय केला आणि निफ्टी खालती गेले तर तुमचा जो
₹50-60 जो प्रीमियम म्हणजे पुढच्या त्या स्ट्राईक प्राईसची जो व्हॅल्यू आहे तो ₹60 ₹70 ₹80 ₹90 ₹100 अशी वाढत जाते. त्याच्यानंतर जर आपण आलो फ्युचर्स अँड ऑप्शन मध्ये, म्हणजे कॅपिटल मार्केट किंवा स्टॉक मार्केटचा प्रकार आहे, जे तुम्ही इक्विटी मार्केटमध्ये, आता इक्विटी मार्केटमध्ये तुमच्या माझ्यासारखा कोणीही व्यक्ती ₹100 ही गुंतवणूक करू शकतो, 1,000 करू शकतो किंवा 1 करोड करू शकतो. कोणत्याही कंपनीचा एक साधा सिंगल शेअर घेऊ शकता, 500 पण घेऊ शकता, 1 लाख, तुमच्या ऍज पर तुमची कॅपॅसिटी किती आहे. परंतु फ्युचर्स अँड ऑप्शन मध्ये शेअर्स तेच असतात, परंतु तुम्हाला ऍट अ टाइम जे मार्केटनी ठरवलेला जो लॉट असतो त्या लॉट साईज तुम्हाला बाईंग करावं लागते. की ऍट अ टाइम तुम्हाला एक शेअर नाही भेटणार. आता कोण टाटा शिल्स आता 2,000 लॉट आहे, म्हणजे ऍट अ टाइम जर तुम्ही बाईंग केली तर 2,000 तुम्हाला येणार ऍट अ टाइम लॉट मध्ये. ते जर हाय रिस्क असते पण हाय रिटर्न असते. आता एक साधी गोष्ट आहे, तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये पण जर आपण निष्काळजीपणा केला, किंवा आपण गाडी वाहन चालवतोय तर आपण वाहन चालवताना फोकस नाही केला, इकडे तिकडे बघत बसतो किंवा फोनवरती बोलत होतो, तर तुमचा ऍक्सिडेंट किंवा धोका तुम्हाला होणार होता. ते सेम स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्ही प्रॉपर वेनी खेळला, प्रॉपर वेनी गुंतवणूक केली, तर तुम्हाला फक्त आणि फक्त त्याच्यातून नफाच भेटणार. आणि जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही फक्त ऍज अ रोजचे मला 500 पाहिजेत, 1,000 पाहिजेत ह्या हिशोबाने जर आला, तर कदाचित तुम्हाला 2-3 हजार किंवा 10,000 प्रॉफिटही होऊ शकतो किंवा 2-3 हजार लॉस होऊ शकतो. तर ते तुमच्यावरती की तुम्हाला कोणत्या अप्रोचने स्टॉक मार्केट, जर तुम्ही ऍज अ इन्व्हेस्टर, आता मी जेही नवीन लोक असतात की माझ्याकडे आले तर मी त्यांना एवढंच ऍडवाइस करतो की अरे स्टॉक मार्केट फार वाईड आहे, तुम्ही सुरुवातीला ऍज अ इन्व्हेस्टर या, महिन्याला 500-1,000 रुपये, 5,000 जी तुमची कॅपॅसिटी आहे ती गुंतवणूक करा. स्टॉक मार्केट गुंतवणूक ही फार चांगली आहे, पण चांगल्या शेअर्समध्ये. मी त्याच्यासाठीच बोलतो, याच्यासाठीच आपल्याला फिनान्शियल लिटरेसी हवी. त्याच्यानंतर जर दुसरा टॉपिक बोलायचं झालं तर इन्शुरन्स मार्केट. आता इन्शुरन्स मार्केट काय असतं, त्याच्यामध्ये मग LIC आले, आता नवीन नवीन पॉलिसी बाजार, पैसा बाजार आलेला आहे, त्याच्यामध्ये तुमचं टर्म प्लॅन आले, हे प्लॅन आले, ते प्लॅन आले, मग तुम्हाला ऍट अ टाइम फॅमिली कव्हर घ्यायचं आहे का इंडिव्हिज्युअल कव्हर घ्यायचं आहे, तुमचं ऍज अ वय काय, त्याच्यानंतर वय झाल्यानंतर की बाबा अजून तुम्हाला रिटायरमेंटला किती वर्ष बाकी आहे, तुमची हेल्थ कंडिशन कसं आहे, तुमचं शरीर कसं आहे, तुमचे रिपोर्ट, त्याच्यावरती तुमचे ते टर्म प्लॅन डिसाईड होते. तेही चांगलं आहे, परंतु लिमिटेड घ्या, की एकाच सेक्टरमध्ये लिमिटपेक्षा जास्त गुंतवणूक करायची नाही. त्याच्यानंतर मी परत तेच बोलतो, जे तुम्ही महिन्याला नोकरी करता किंवा तुम्ही शिक्षक आहात किंवा एखाद्या बँकेत काम आलात, जे तुम्ही महिन्याला पगार कमवत होते, तुमची इन्कम आहे, वेल्थ नाहीये, तुम्ही कामाला गेलात तर तुम्हाला तो मोबदला भेटणार आहे पगार रुपी किंवा तुमच्या, परंतु तुम्हाला जर वेल्थ क्रिएट करायचं असेल तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट, ज्या इन्व्हेस्टमेंट आयडियाज आहेत, स्टॉक मार्केट झालं, हे झालं, त्याच्याकडे तुम्हाला यावंच लागणार आहे. ते आता मगाशी खेडेकर सरांनी फार चांगलं उदाहरण दिलं की जर तुम्हाला वेल्थ क्रिएट करायचं असेल तर तुम्हाला गुंतवणूक करण्याची गरज आहे. तुम्ही कामाला जरी नाही गेला किंवा जरी आरामही करत असेल तर रातोरात जसं वेळ किंवा दिवस पुढे झाले तशी तुमची वेल्थ वाढतच गेली जाईल. मग त्याच्यासाठी सोपा पर्याय हा स्टॉक मार्केटचाच आहे. त्याच्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या यूट्यूब थ्रू सर्च करू शकता की बाबा मला स्टॉक मार्केटमध्ये यायचं आहे, मग अकाउंट कसं ओपन करायचं, गुंतवणूक कशी करायची किंवा काय कशी करायची, ह्या संक्षेपात. आता एकदम छोट्या वेळामध्ये मी पूर्णपणे जर तुम्हाला स्टॉक मार्केट एक्सप्लेन करू शकत नाही, परंतु जे बेसिक ओव्हरव्ह्यू आहे, जे गरजेचं आहे, ते जर मी सांगितलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट राहिली ह्याच्यामध्ये कोणता मला एक टॉपिक तुम्हाला सांगायचा होता महत्वाचा वगैरे वगैरे वगैरे. आता हे जे स्टॉक मार्केटमध्ये आपण पाहतो की कोणत्या कंपनीचा शेअर 60 रुपयाचा 100 रुपये गेला, 200 रुपये गेला, 300 रुपये गेला, हा ऍटोमॅटिक का नॅचरली जर वरती खालती होत नाही, हे तुमच्यासारखे, तुमच्या आणि माझ्यासारखेच जे इन्व्हेस्टर असतात, आता तुमच्या माझ्यासारखे छोटे छोटे इन्व्हेस्टर 10,000 मध्ये, 1,00,000 रुपयामध्ये, परंतु जे शेअर मार्केटचे की प्लेयर असतात, जसे LIC, म्युच्युअल फंड झाले, बँका झाल्या, स्टॉक मार्केटला पूर्णपणे पूर्णपणे जे रेग्युलेट किंवा जे चालवतात, म्हणजे इन शॉर्ट ऑपरेटर, हे फक्त आणि फक्त LIC, म्युच्युअल फंड, बँकिंग असत. तुम्ही आणि आपण छोटे रिटेलर आहे, जो आपला लॉस होतो. आता तुम्ही कोणालाही विचारा तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रमंडळीमध्ये, की अरे आतापर्यंत तुम्ही 10 वर्षाला स्टॉक मार्केटमध्ये काम करता, तुम्ही किती रुपये कमवले,
मला जर असं वाटत नाही गेल्या 10 वर्षात की तुम्हाला कोण बोलेल की ह्या अरे आतापर्यंत मी 5 लाख कमवले 10 लाख कमवले, कारण तुमच्या आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य नॉलेजच नाहीये की पैसे कशी इन्व्हेस्टमेंट करायचे आणि कधी। सर्वसामान्यांना पैसे गुंतवणूक करण्याचा सर्वात मोठा चान्स असतो तो रिसेशन। आता सध्या हे मार्केट पूर्णपणे रेकॉर्ड हाय वरती टॉप वरती, त्यामुळे आता जर तुम्हाला कोण बोलत असेल गुंतवणूक करणे तर हा केवळ मूर्खपणाचा डिसिजन असेल। जसं मागच्या कोरोनाच्या पॅन्डेमिकला आलं, त्याच्यानंतर जसं 2014 ला बीजेपीचं गव्हर्नमेंट आल्यानंतर 2016 किंवा मिड 2016 ला मार्केट पडलेलं, त्याच्या अगोदर जर बोलला तुम्ही 2008 आणि 2009 ला जी जागतिक मंदी आलेला, त्यावेळेला जेवढे स्टॉक मार्केट खालती येतं किंवा शेअरचे स्टॉक खालती येतात तेव्हा आणि तेव्हाच तुमच्या माझ्यासारखे नवीन लोक स्टॉक मार्केटमध्ये एंटर करू शकतात आणि पैसा कमवू शकतात। आता जर केला तुम्ही ह्या 2024 च्या हाय मार्केटला जेव्हा निफ्टी 23,500, तरी तुम्हाला ठीक आहे एक्युएस एक्सपर्ट ॲडवाइस घेतली तरी तुम्हाला लॉसेस नाही होणार पण तुम्हाला मोठा नफा नाही होणार। त्यामुळे सर्वसामान्यांनी पैसे जर इन्व्हेस्ट करायचे असेल तर मार्केट पडल्यानंतरच करायचं। आता तुम्हाला टीव्हीवरती भरपूर सांगतील किंवा तुम्हाला कॉलही येणार येत असतील कदाचित ज्यांचं अकाउंट आहे की सर आमची अशी अशी कंपनी आहे, आमची तशी तशी कंपनी आहे, जर तुम्ही 1 लाख रुपये दिले तर आम्ही तुमच्या बिहाल्फ ट्रेड करू, तुम्हाला असं करू, तुम्हाला निफ्टी घ्यायला सांगू, तुम्हाला बँक निफ्टी घ्यायला सांगू, मग तुम्हाला 1 लाखावरती दिवसाला 20,000 रुपये कमवून देऊ, मग आम्ही त्याच्यात 30% शेअरिंग घेणार। एक साधी गोष्ट आहे, ते जर एवढे हुशार असतील, ते एवढे लोकांना कमवून देतील, तुमच्या माझ्यासारख्यांच्या मागे लागणारच नाही ना पैशाने, आम्ही ते स्वतःच गुंतवून स्वतःच कमवून घेऊ। त्यामुळे असल्या लोकांच्या ट्रॅपमध्ये बिलकुल अडकू नका। त्याच्यानंतर आपण मनी कंट्रोल वरती किंवा जे आपण टीव्ही न्यूज बघतो, झी न्यूज, झी बिझनेस, त्याच्यामध्ये मोठमोठे पेड लोक येतात, ते कंपन्यांचे पैसे घेऊन येतात की अरे अशी अशी कंपनीचा रेट 200 रुपये चालू आहे, त्याच्यानंतर तुम्ही जर गुंतवणूक केली तर येणाऱ्या कालामध्ये तो 200 चा 400 होईल किंवा 500। मग आपल्यासारखे सर्वसाधारण फायनान्शियल लिटरल साक्षरता नसल्यामुळे आपण त्या लोकांवरती डोळे दाखवून विश्वास ठेवतो आणि 20 रुपये 200 रुपयाच्या शेअर्स मध्ये कोणी 50,000 कोणी 1 लाख रुपये टाकतो आणि कालांतराने तो शेअर 200 रुपयाचा 150 येतो, 100 येतो आणि आपण डोक्याला हात लावतो। मग तो व्यक्ती न्यूज का द्यायला आला असतो त्याचं तुम्ही रिझन सांगता, कारण तो शेअर्स ऑलरेडी 20 रुपयापासून 30 रुपयापासून 200 रुपयावरती आलेला असतो। मग ते जे इन्व्हेस्टर असतात त्याचे जे ऑपरेटर ज्यांनी शेअर पंप केलाय 20 रुपयाचा 200 नेलाय 20 रुपयाचा 200 रुपये नेला, तर त्यांना याचा एक्झिट व्हायचं, ते शेअर्स मधून बाहेर पडायचंय। मग ते बाहेर कसे पडणार? जोपर्यंत तुमच्या माझ्यासारखे लोक त्याच्यामध्ये ट्रॅप होत नाहीत, हाय रेटला तो शेअर बाय करत नाही, तोपर्यंत ते आपल्याला शेअर सेल्ड किंवा सोल्ड करून बाहेर निघू शकतो। मग ते मोठमोठ्या त्या चॅनलवाल्यांना पैसे देतात किंवा वेगवेगळ्या ब्राइब देतात आणि सर्व शेअर्स आपल्या लोकांच्या गळ्यामध्ये अडकवतात। एक दुसरी गोष्ट, आता 2 वर्षापूर्वी एक पेटीएमचा आयपीओ आलेला, पूर्ण देशामध्ये त्या आयपीओचा गाजावा झाला की देशातला सर्वात मोठा आयपीओ, देशातला सर्वात आयटीओ, सर्व लोकांनी भरून भरून ते आयपीओ पैसे लावले आणि ज्या दिवशी तो ओपनिंग होता तो आयपीओ 2,000 रुपयाला प्रत्येकी शेअर दिलेला, म्हणजे एका शेअरचा भाव 2,000 रुपयाला, आणि ज्या दिवशी तो ओपनिंग झाला त्याच दिवशी तो 2,000 रुपयाचा 1,600 रुपये झाला। म्हणजे हे सर्वसामान्यांना तुमच्या माझ्यासारख्यांचे सर्व सर्वसामान्यांचे पैसे त्यांनी एक प्रकारचे लूटच केली। त्याच्यानंतर तो शेअर 1,600 वरून अक्षरशः 300 रुपयावरती आलेला, आता 300 रुपयावरून तो 700 रुपयाला, आता 400 साडे 400 रुपयाला होता तेव्हा आपल्यासारख्याने घेतला असता तरी चालला असता। त्याच्यानंतर जर 15-20 वर्षापूर्वी जर तुम्ही पाहिला असेल सेम अनिल अंबानींची आर पॉवर कंपनीचा पण असा गाजावाजा केलेला की जगातला सर्वात मोठा आयपीओ, देशातला सर्वात मोठा आयपीओ तुमच्या माझ्या सारख्या नोकरदारांनी, शिक्षकी वर्गाने, इवन दो जे घरामध्ये काम करतात, घरामध्ये काम करतात त्या लोकांनाही भरभरून पैसे लावले की 200 रुपयाला शेअर भेटतोय, 2,000 होणार 3, आणि मग सर्वांनी पैसे लावले। आपल्या सर्व सारख्यांचे कंपनी हे सर्वसामान्यांचे पैसे हे इन्व्हेस्टमेंट रुपी त्या कंपनीच्या प्रमोटरांना किंवा प्रमोट कंपनीच्या मालकांना भेटले आणि नंतर तो शेअर कालांतराने 200 चा 150, आता तो 4 ते 5 रुपये हल्ली आता 18-20 रुपयावरती असतील। मग हे पण आपल्याला स्टॉक मार्केट येतं आणि ह्या पण गोष्टी काळजी घेणे गरजेचं आहे की आपल्याला आपण ट्रॅप कसे होऊ नये आपण लोकांच्या किंवा कारण कोणत्याही क्षेत्रात जावं तुम्हाला लोक तुम्हाला फसवायला बसतात। स्टॉक मार्केट घ्या किंवा आयदर आपल्या डे टू डे ऍक्टिव्हिटी मध्ये घ्या की मग अरे आम्हाला 5-10 हजार रुपयाची मदत करा, आम्हाला गरज आहे, मग आपण मोठ्या प्रेमाने मोठ्या मनाने आपण त्यांना मदत करतो पण रिटर्न देताना ते देत नाही, ते सगळीकडे चालू असतो। त्यामुळे तुम्ही इंडिव्हिज्युअली हुशार होणं गरजेचं आहे, म्हणूनच आपल्याला फायनान्शियल लिटरसी किंवा आर्थिक साक्षरता होणं गरजेचं आहे।
त्याच्यानंतर तुम्ही हे पहा, कॅपिटल मार्केट हे एक काइंड ऑफ रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. जशी जमीन तापते, वरतून पाऊस पडतो, मग नवीन अंकुर फुटतं आणि पीक आणि फळं फुलतात, तसंच स्टॉक मार्केट हे कधीच कंटिन्यू वरतीही जात नाही आणि कधी खड्ड्यातही जात नाही. आता जसं बोलतात की अरे स्टॉक मार्केट 25,000 30,000 होणार 40,000 होणार, पण ते सध्या होणार नाही. स्टॉक मार्केट परत खालती येणार, म्हणजे आता पहिल्यासारखं 8-10 हजार इक्विटी निफ्टी वगैरे येणार नाही, पण आता 25,000 16-17 हजार नक्की येणार. मग त्याला काही रिझन लागतं. आता जसं 2020 कोविडचं रिझन होतं, तसं 2016 रिझन पण नव्हतं, तर कोणत्या ना कोणत्या रिझन नाही आलं. तर येणार इलेक्शन मध्ये जर अमेरिकेचं इलेक्शन आहे तर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये, त्याच्यानंतर फेडचे इंटरव्ह्यू, कोणत्या ना कोणत्या कालांतराने मार्केट खाली येणारच. मग तेव्हा आणि तेव्हाच तुमच्या सारख्यांना किंवा माझ्या सारख्यांना जे बिगिनर आहेत, न्यू कमर आहेत, त्यांना इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. त्यामुळे स्टॉक मार्केट हा क्रिकेटच्या बॉल सारखा आहे, एकदा बॉल वरती गेला तर खालची टप्पा पडणे गरजेचं आहे आणि टप्पा पडून वरती जाणं गरजेचं आहे. कधीच वन साइड काहीच गोष्टी चालत नाही, स्टॉक मार्केट चालत नाही, काहीच चालत नाही. त्यामुळे आता गेल्या 14-15 वर्ष जर मला एंजल ब्रोकिंगचा किंवा लोकांचे मोठमोठे PMS अकाउंट हँडल करण्याचा अनुभवच आहे, तर तुम्हाला आता मला जोगदान सरांनी एवढ्या हुशार आणि सर्व गुरुजन वर्गांसमोर बोलण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि जोगदान सर किंवा तुमच्या जे अवेलेबल आहेत त्यांना इथून पुढे कधीही स्टॉक मार्केट रिलेटेड काय क्वेरी असतील किंवा काय आणखी माहिती घ्यायची असेल, तर ते जोगदान सरां थ्रू मला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि कोणत्याही गोष्टीची बेफिकीरपणे मला कॉल करून केव्हाही माहिती घेऊ शकतात की कोणत्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची आयडिया किंवा कोणता स्टॉक आता सध्या कमी आहे तो वाढू शकतो, असं कोणतेही जर क्वेरी असेल तर मला तुम्ही कॉल करू शकता. आणि आता स्टॉक मार्केट हा छोटा विषय नाही, भरपूर मोठा विषय आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर इन्स्ट्रुमेंट आहे, त्यामुळे कमी वेळामध्ये जास्त गोष्टी समजून सांगू शकत नाही आणि ते तुम्हालाही आवडणार नाही, कारण त्याच्यामध्ये जर मी जास्त बोलत गेलो तर तुमचाही वेळ अभावी आणि ते समजून सांगण्यासारखा किंवा समजून घेण्यासारखा मोठा विषय आहे. त्यामुळे छोट्या वेळामध्ये मी जेवढी मला आयडिया आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला. आता तुम्हाला कोणत्या गोष्टींचं जर क्वेश्चन असेल किंवा अजून कोणत्या टॉपिकवरची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला विचारू शकता. हॅलो हॅलो. हा बोला ना. हा सर, एक वेळेस IPO बद्दल थोडी माहिती द्या ना. IPO बरं, ठीक आहे ठीक आहे. IPO बरं झालं. आता मी सुरुवातीला तुम्हाला बोललो प्रायमरी मार्केट, IPO हे प्रायमरी मार्केट येतं. IPO म्हणजे काय? इनिशियल पब्लिक ऑफर. आता मी तेच बोलतो, आता मी तुमच्या कॉलेजचंच उदाहरण देतो. आता आपल्या कॉलेजचे नाव आहे राजमाता जिजाऊ साहेब महाविद्यालय. आता तुमच्या कॉलेजच्या सध्या बीड मध्ये जळगाव मध्ये XYZ 2-3 ब्रांच आहेत असं समजा. आणि आता तुमच्या कॉलेजच्या मॅनेजमेंटला किंवा तुमच्या शिक्षण वर्गाला असं वाटतं की संस्थेला की अरे आता आपल्या 2-3 कॉलेजच्या ब्रांचेस आहेत, आपल्याला ह्या मार्केटमध्ये किंवा ह्या शैक्षणिक इंडस्ट्रीमध्ये 20-30 वर्ष झालेले आहेत, आता आपल्याला आपली संस्था ग्रो करायला पाहिजे बीडच्या, लातूरच्या किंवा जालन्याच्या बाहेर. मग तुम्ही ठरवलं की आम्हाला 10 कॉलेजेस ओपन करायचे. तर 10 कॉलेजेस ओपन करायचे असतील तर बट ऑब्वियस फंड हवे, कारण तुम्ही कॉलेज ओपन केल्यानंतर तुमचे मग ते विद्यार्थी ऍडमिशन घेणार किंवा ते कॉलेज सेटल व्हायला 2-3 वर्ष जाणार आणि तुमचा इन्कम सुरू नंतरच्या काळामध्ये सुरू. परंतु सध्या जर तुमच्याकडे पैसे हवे तर 2-10 ते 15 नवीन कॉलेजेस ब्रँचेस ओपन करण्यासाठी, मग ते तुम्ही पैसे कसे कंट्रीब्युट करणार? जर तुम्ही बँकेकडे गेला तुमचं प्रपोजल घेऊन की आम्हाला 15 कॉलेजेस ओपन करायचं आहे, माझा गेल्या 15-20 वर्षाचा असा असा बॅकग्राऊंड आहे, आमच्या ऑलरेडी जे कॉलेजच्या ब्रँचेस आहेत त्यांचा एवढा एवढा टर्न ओव्हर आहे, एवढे शिक्षण शिक्षक लोक शिकवतात, एवढे विद्यार्थी आहेत, आम्हाला मंथली किंवा वार्षिक इन्कम आहे, मग बँक त्यांच्या रिझोल्युशननुसार किंवा तुमच्या प्रस्तावानुसार बोलेल की बाबा तुम्हाला आम्ही 10 करोड 5 करोड किंवा 20 करोडचं लोन देऊ शकतो. परंतु ते जरी लोन गेलं तरी तुम्हाला डे वन पासून पहिल्या महिन्यापासून त्या लोनचं रिपेमेंट करणं गरजेचं आहे ऍज पर बँकिंग आणि गव्हर्नमेंट नॉर्म्स नुसार. तर आता तुमचं कॉलेजेस इस्टॅब्लिश व्हायला 1-2 वर्ष जाणार आहेत बिल्डिंग बांधण्यासाठी किंवा विद्यार्थी येण्यासाठी, मग तुम्ही पहिल्या महिन्यापासून त्या बँकेचे रिपेमेंट करणार कसे? कारण तुमची इन्कमच 2-3,
मग त्यावेळी तुमचं कॉलेज काय डिसिजन घेतं की आपण बँकेकडे कर्ज रुपये पैसे न घेता आपण आपले कॉलेजचे अनेक भागीदार बनवूया, म्हणजे शेअर होल्डर इज द ओनर ऑफ द कंपनी. भले तुमच्याकडे टाटा स्टीलचा एक जरी शेअर असेल तरी तुम्ही टाटा स्टीलच्या एका शेअरचा मालक आहात. तसंच तुमचं कॉलेज बोलणार की बँकेकडे जाऊन कर्ज आणि व्याजदर देण्यापेक्षा आम्ही आमच्या हे जे महाविद्यालयाचे छोटे 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 भाग करणार आणि ते भाग नवीन नवीन लोकांना म्हणजे त्यांना ओनर बनवणार, मालकी हक्क बनवणार. मग आपण ह्याच्यामध्ये आता तुम्ही बोलणार की सर ह्याच्यामध्ये फरक काय, आता तुम्ही जर बँकेकडून पैसे घेतले तर तुम्हाला महिना टू महिना कर्ज चे रिटर्न परतफेड करायचे आणि व्याज द्यायचं आहे. पण जर तुम्ही मालकी हक्कच बनवले तर तुम्हाला काय महिना टू महिने त्यांना काय व्याज किंवा तुमचं जे कर्जाचं परतफेड करायचं, कारण त्यांना तुम्ही मालकच बनवलंय. म्हणून तुम्ही आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर. आता तुम्ही बोलशील की अरे सर मग आमच्या कॉलेजची व्हॅल्युएशन काय आहे, मग आमच्या कॉलेजचा भाव कसा तयार ठेवणार, मग त्याच्यासाठी क्रिसील, त्याच्यानंतर हे क्रिसील आणि दोन तीन असा फायनान्शियल एजंट आहेत, क्रिसील आणि अजून एक एक मिनिट क्रिसील आणि दुसरं ठीक आहे मला ते दुसरं नाव आठवलं सांगतो. क्रिसील ह्या ज्या फायनान्शियल एजन्सी आहेत मग ते तुमच्या कॉलेजचा रिपोर्ट करतात, व्हॅल्युएशन रिपोर्ट करतात की बाबा हा कॉलेज 2000 साली इस्टॅब्लिश झाले, आत्ता 2024 झाले, 24 वर्षांची ह्यांची कारकिर्द आहे, कॉलेजचा स्टार्टिंगचा टर्न ओव्हर काय होता, कॉलेजचा आत्ताचा टर्न ओव्हर काय, मग कॉलेजमध्ये ग्रोथ रेट काय 2000 असून, मग त्याच्यानुसार किंवा तुमच्या कॉलेजच्या सध्याच्या असेट्स किती आहेत, किंवा तुमच्या कॉलेजचं रिझर्वन सरप्लस काय, मग तुम्हाला किती रुपयेपर्यंत आयपीओ काढायला ती क्रिसील परवानगी देऊ शकते किंवा त्या एजन्सी. त्याच्यानंतर मग तुमच्या आतापर्यंतच्या ट्रॅक रेकॉर्डनुसार, तुमच्या रिझर्वड सरप्लसनुसार तुमच्या कॉलेजचा किंवा तुमच्या कंपनीचा एक रेट फिक्स केला झालो. म्हणजे आता ते तुम्हाला गव्हर्नमेंटच्या त्या बॉडीज आहेत क्रिसील, मग तुम्हाला बोलतील बाबा तुमच्या कॉलेजची व्हॅल्युएशन 20 करोडची आहे, म्हणजे तुम्ही 20 करोडपर्यंतच तुमचे शेअर्स मार्केटमध्ये उतरू शकता आणि लोकांना 20 करोड रुपयांचे मालक बनवू शकता, म्हणजे 20 करोडचे व्हॅल्युएशनचे शेअर वाटून तुम्ही 20 करोड घेऊ शकता. मग तुम्ही काय करता, मग तुम्हाला एक डिसाइड देते की 100 रुपयेचा, मग 100 रुपये तुमच्या कॉलेजचा रेट फिक्स झाला 100 रुपये. मग आता जर 20 करोड तुम्हाला पैसे मागवायचे आहेत किंवा लोकांकडून घ्यायचे आहेत, मग 100 गुणिले तुम्हाला मग 2 करोड शेअर तुमचे टोटल झाले, म्हणजे तुमच्या कॉलेजचे 2 करोड शेअर तुम्ही लोकांना वाटू शकता. मग 2 करोड x100 झाले तर 20 करोडचं व्हॅल्युएशन होतं. मग ते तुम्ही ब्रोकर थ्रू सेकंडरी मार्केटमध्ये, मग मोठमोठ्या एजन्सीज असतात ऍडव्हर्टायझिंग पी आर करणाऱ्या, मग एंजल ब्रोकर झाला, शेर खान झाला, झिरोदा झाला, एसएमसी ग्लोबल झाला, त्याच्यानंतर मग टीव्हीवरती ऍड येणार की जिजा राजमाता जिजाऊ ह्या कॉलेजचा आयपीओ आलाय, मग ऍडव्हर्टायझिंग थ्रू युट्यूब थ्रू, त्याच्यानंतर तुम्ही आपण रोडवरती एक्सप्रेस मार्गावरती प्रवास करतो याच्या अगोदर पण तुम्ही पाहिला की ना मोठमोठ्या कंपनीचे होर्डिंग लागतात आयपीओ साठी ऍडव्हर्टायझिंग, मग तो ऍडव्हर्टायझिंग थ्रू जे जे ऑलरेडी शेअर होल्डर आहेत किंवा जे लोक शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात मग ते लोक तुमच्या आयपीओ मध्ये अप्लाय करतात. आता ते पण असं नाही की मी अप्लाय केलं की मला आयपीओ लागेलच, मग तुमचा रेट फिक्स असतो 100 रुपये x पर लॉट की ऍट अ टाइम एक माणूस एक लॉट अप्लाय करू शकतो किंवा 10 लॉट करू शकतो. म्हणजे आता माझ्यासारख्याने जर 10 लॉट अप्लाय केले तर ते लॉटरी सिस्टीम असते, कारण तुम्हाला तर 20 करोडचे शेअर्स विकायचे आहेत पण तुम्हाला ऑफर 200 करोडचे आलेले असतात, पण तुमच्याकडे तेवढ्या राईट्स नाही, मग त्या 200 करोड लोकांपैकी 180 करोड लोक रिजेक्ट होतात आणि 20 करोड लोकांना तुमच्या कॉलेजचे शेअर वाटले जातात आणि ते तुमचे शेअर होल्डर होतात, म्हणजे तुमच्या कॉलेजचे ओनर होतात. मग ह्याच्यामुळे काय झाले, ते लोक पण खुश आम्हाला ह्या कॉलेजचे शेअर भेटले, तुमचं मॅनेजमेंटही खुश कारण दर महिन्याला जे बँकेचे कट टू कट हप्ते देणे ते तुम्हाला द्यायचे नाहीत आणि तुमचा कॉलेजचा जसा ग्रो होणार तसा तुमच्या शेअरचा भाव वाढणार, जशी कॉलेजची डिमांड वाढणार तसा तुमच्या शेअरची किंमत 100 ची 150 होईल, 200 होईल, 300 होईल. म्हणजे 100 रुपये मध्ये माझ्यासारख्याने जे शेअर घेतलेले ते पण खुश की बाबा 2024 साली ह्या कॉलेजचे मी 100 रुपये रेट घेतलेले, आज 200 रुपये किंमत आहे, त्याचे पण पैसे 4 वर्षात डबल. तुमचं मॅनेजमेंटही खुश की आम्हाला गव्हर्नमेंटचे किंवा बँकेचे कर्ज देण्याची गरज नाही किंवा व्याज देण्याची गोष्ट नाही. याच्यासाठी मग आयपीओ ही कन्सेप्ट आली, त्याला इनिशियल पब्लिक ऑफर, म्हणजे पब्लिकांना तुम्ही सर्व ऑफर देता की बाबा तुम्ही या आमच्या कंपनीमध्ये आमच्या कॉलेजमध्ये गुंतवणूक करा, जेव्हा आमची कंडिशन चांगली होईल तेव्हा तुम्हाला शेअर्स रुपी किंवा डिव्हिडंड रुपी परतावा भेटेल, असं म्हणजे इन शॉर्ट त्याला आयपीओ बोलतात. मग हे आयपीओ
नंतर मार्केटमध्ये लिस्ट होतात, जसं मागच्या वेळी पेटीएम झाले, हे झाले. मग जर तुमच्या कंपनीचं ट्रॅक रेकॉर्ड किंवा जर आमच्या इतर म्युच्युअल फंडवाल्यांना किंवा बँकेवाल्यांना कळालं बाबा हे कॉलेज प्रोग्रेसिव्ह आहे, मग त्यांच्या ते गुंतवणूक करणार, मग 120 ला गुंतवणूक करणार, 150 ला. मग कालांतराने जर तुमचा खरंच चांगला ट्रॅक रेकॉर्ड, मग FIs येऊ शकतात. मग तुमच्या कॉलेजचा रेट 200 ते 1000, 1500 2000 होतो. आता आपण बोलतो अरे ह्या कंपनीचा भाव 5000 रुपये, तर तो डायरेक्ट काय आज खोलीन 5000 रुपये होत नाही, कालांतराने तो 50 वरून 100 150. जसं तुम्ही ग्रो करणार तुमची कंपनी, तसे लोक अट्रॅक्ट होतात तुमच्या कंपनीकडे. जशी इन्व्हेस्टमेंट करणार, जशी डिमांड वाढणार, तसं तुमच्या कॉलेजचा किंवा कंपनीचा शेअरचा भाव वाढत जाणार. म्हणजे इन शॉर्ट हे ना IPO बोलतात. थँक्यू सर, फार तुम्हाला समजलं IPO चं? IPO चं समजलं तुम्हाला की yes. IPO कशासाठी काढतात, रिझन काय असतं त्याच्या मागे? यस सर. अजून कोणाला? आता हे बघा, लक्षात घ्या की स्टॉक मार्केटमध्ये सांगण्यासारखं भरपूर आहे. मी कमीत कमी 5 ते 6 तास तुम्हाला सांगेल, परंतु एकाच दिवशी एकाच वेळेत तुम्हालाही ते ऐकायला जास्त आवडणार आणि मलाही सांगायला आवडणार. त्यामुळे जे बेसिक आहे, त्यामुळे आता तुम्ही सर्व लोकांनी, आता ऑलरेडी तुम्ही जर हुशार आहात, तुम्ही कॉलेजचे शिक्षक वर्ग आहेत, तुमच्या हातून 100 हजारो लाखो विद्यार्थी घडतात, तुम्ही देश घडवता, तुम्ही देशाचे तरुण घडवता, आणि आई वडिलांनंतर जर सर्वात महत्वाचे लोक असतील ते शिक्षक वर्ग, कारण देश आणि तरुणही घडवणं हे तुमच्या हातात आहे. त्यामुळे तुम्ही कॉलेजमध्ये शिकवता बरोबर फावल्या वेळेत तुमच्या विद्यार्थ्यांना हेही शिकू शकता की अरे आजकालच्या जगामध्ये जर वावरायचं असेल तर फायनान्शियल मार्केट ऍटलीस्ट ठीक आहे, तुम्ही गुंतवणूक नका करू, तुम्हाला रिस्की वाटतंय नका करू, पण नॉलेज हे भेटणं हे मस्ट आहे. त्यामुळे नॉलेज हे घेणं हे गरजेचंच आहे, कारण कॅपिटल मार्केट इज नॉट ओनली ब्लड बट ऑल्सो बॅकबोन ऑफ द एव्हरी इकॉनॉमी. कारण तुमच्या देशाचा भाग बाहेर तुमची किती लोकसंख्या आहे, तुमचा किती ग्रोथ रेट आहे, हा पूर्णाने पूर्ण ह्या स्टॉक मार्केटच्या इंडेक्स वरतीच कॅल्क्युलेट केला जातो. कारण तुमचं स्टॉक मार्केट मध्ये, कारण स्टॉक मार्केटमध्ये बाहेरची लोक पण FI इन्व्हेस्ट करतात ना, तुमच्या देशाला डिमांड आहे म्हणूनच ती लोक आपल्या देशामध्ये करतात. मग तुमचं जे मार्केट कॅपिटल हे वाढत जातं, मग तुमचे जसं तुमच्या स्टॉक मार्केटचं मार्केट कॅपिटल वाढत जातं, तसजशी तुमच्या देशाची इकॉनॉमी किंवा जे आपण कॅल्क्युलेट करतो ना 5 बिलियन होणार आहे, 5 ट्रिलियन होणार आहे, तर त्याच्यावरती डिपेंड असतं. आता आपल्या रिलायन्स कॅपिटलचं जे मार्केट कॅपिटल आहे ना, ते एकट्याचं मार्केट कॅपिटल पूर्ण पाकिस्तानच्या इकॉनॉमी एवढं आहे. पाकिस्तान देशाची जेवढी इकॉनॉमी आहे ना, काय 200 करोड किंवा 300 करोड किंवा 500 करोड, 10,000 करोड, तेवढं फक्त आपल्या एका कंपनीची व्हॅल्युएशन आहे रिलायन्सची. त्यामुळे जर देशाला पुढे घेऊन जायचं असेल तर सर्व तरुण वर्गाला किंवा सर्व लोकांना आर्थिक साक्षरता होणे गरजेचं आहे, कारण सर्वच गोष्टी गव्हर्नमेंट वरती किंवा इतर लोकांवरती सोडणं गरजेचं आहे. आपण हे समाजाला काहीतरी देणं लागतं, त्यानुसार लोकांनी आता त्यांचा जो स्टॉक मार्केटच्या प्रति जो नजरिया होता तो चेंज व्हायला हवा हळूहळू. एकदम नाही येणार लोक हळूहळू. आता तुम्हाला माहित आहे 2020 अगोदर आहे ना, पूर्ण भारतामध्ये आपल्या भारताची लोकसंख्या आता 140 करोड बोलतात, पण 2020 साली 130 करोड तरी असेल. 130 करोड मध्ये समजा 50 करोड लोक ह्या 20 ते 50 वयोगटातली शिकलेली, तर त्या 50 करोड लोकांमध्ये फक्त 7 करोड लोकांचेच अकाउंट होते स्टॉक मार्केटमध्ये. पण 2020 साली जे रिसेशन कोरोना आलं ना, त्या 4 वर्षामध्ये जवळजवळ 22 करोड लोकांनी अकाउंट ओपन केले. आता आपण जे बोलतो ना अरे मार्केट रोजच वरती जातं का पडत नाही, तर नवीन 22 करोड लोक आलेत. आता एक साधी लॉजिक आहे, 22 करोड मध्ये कोण 10,000 पण गुंतवू शकतो किंवा कोण करोडो गुंतवणार पण असू शकतो. मग एवढा बल्क मध्ये पैसा मार्केटमध्ये इन्व्हेस्ट झाला, त्यामुळे आपलं मार्केट पडत नाहीये. त्यामुळे सध्या भारताची इकॉनॉमी ही ग्रोविंग आहे, ऑन द वे ऑफ डेव्हलपिंग आहे, येणाऱ्या 10 वर्ष 12 वर्षांचा डेव्हलप होणार. आता जे तुम्हाला शेअर दिसतात 20 रुपये 200 रुपये, हे कालांतराने तुम्हाला त्या रेटला कधीच दिसणार नाही. त्यामुळे असं समजा की बाबा महिन्याला माझे 2000 किंवा 5000 रुपये मी खर्च केले किंवा माझ्याकडून खर्च आले, ते पैसे तुम्ही महिन्याला टप्प्याटप्प्याला स्टॉक मार्केट, म्हणजे तुम्हाला चिंता करण्यासारखी पण गोष्ट नाही. अरे मी 1 लाख रुपये लावले तर काय होईल काय होईल, असं समजायचं माझे 2000 3000 5000 खर्च झाले. त्यामुळे सर्वात गोष्ट म्हणजे जर तुम्ही आर्थिक साक्षरतेची गोष्ट करता, तर तुम्हाला महिन्याला जो पगार भेटतो मग 100 रुपये असेल किंवा 150 रुपये, तुमचा डे टू डे खर्च करून जो राहिला ते वाचू नका. तुमच्या पगारातला पहिला इन्व्हेस्टमेंट बचत करा, आणि बचत करतानंतर जो राहिलेला पैसा तो खर्च करा.
तुमच्या डे टू डे ऍक्टिव्ह मध्ये खाण्याला पिण्याला संसार चालवण्यासाठी काय वाटेल, तरच तुम्ही आर्थिक साक्षरतेकडे आगेकूच करू शकता. ओके थँक्यू सर, आपण फार चांगल्या पद्धतीनं आम्हा सर्वांना शेअर मार्केट बद्दल माहिती सांगितली आणि भविष्यामध्ये आम्ही हे अधिकाधिक शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करू. यानंतर हा सर. ओके ओके थँक्यू सर. त्यामुळे कोणालाही इथून पुढे काही अडचण वाटली, काही मदत लागली तर जोगदंड सरांना कॉन्टॅक्ट करा आणि मला डायरेक्ट अप्रोच होऊ शकतं. आणि थँक्यू परत एकदा जोगदंड सरांचे आणि तुमच्या पूर्ण कॉलेज स्टाफचे, याच्या अगोदर खेडेकर सरांनी पण फार छान प्रेझेंटेशन दिलं. सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू, धन्यवाद. यानंतर पुढचा कार्यक्रम घेऊयात. यानंतर मी आभार प्रदर्शनासाठी वाणिज्य विभागाचे प्राध्यापक डॉक्टर विजय कुमार कुंभारे सर यांना विनंती करतो की त्यांनी आभार मानावे. विजय कुमार कुंभारे सर. धन्यवाद सर. अर्थशास्त्र विभाग आयोजित राष्ट्रीय वेबिनार फायनान्शियल लिटरेसी ऑन टूल्स अँड स्ट्रॅटेजीज या वेबिनारच्या शेवटच्या भागाकडे आपण बोलतोय. तर आभार प्रदर्शनासाठी मी सर्वप्रथम आजच्या या वेबिनारचे उद्घाटक आणि बीजभाषक डॉक्टर शंकर कडेकर सर यांनी आम्हा प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर बाजारातील गुंतवणूक आणि त्याविषयी घ्यायची काळजी याबद्दल सखोल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सरांचे महाविद्यालयाच्या वतीनं आणि अर्थशास्त्र विभागाच्या वतीनं या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर दुसरे रिसर्च पर्सन आशिष तुपे सर यांनी या ठिकाणी शेअर बाजारातील गुंतवणुकीविषयी घ्यावयाची काळजी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केलं आणि विद्यार्थ्यांना देखील प्राध्यापकांनी रिकाम्या वेळेमध्ये गुंतवणुकीविषयी मार्गदर्शन करावं असं या ठिकाणी आवाहन केलं, त्याबद्दल मी सरांचे या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीने आणि अर्थशास्त्र विभागाच्या वतीनं आभार मानतो. त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गोपाल काकडे सर यांनी आम्हाला या वेबिनार साठी मार्गदर्शन केलं आणि वेबिनार घ्यायला प्रवृत्त केलं, त्याबद्दल सरांचे या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर विशेष उपस्थितीमध्ये महाविद्यालयाचे उपप्राचार्य ज्येष्ठ प्राध्यापक एम ए जोगडे सर, मेजर डॉक्टर इमन गायकवाड सर, आयक्यूसी कोऑर्डिनेटर डॉक्टर एल बी जाधवर सर, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि इतर महाविद्यालयामधून आणि इतर ठिकाणून जॉईन झालेले सर्व पार्टिसिपंट या सर्वांचं या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीनं आणि अर्थशास्त्र विभागाच्या वतीनं आभार मानून या ठिकाणी ही मीटिंग संपली असं या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद सर्वांचे परत एकदा आभार. धन्यवाद सर काकडे सर, धन्यवाद जोगदंड सर, धन्यवाद. धन्यवाद सर, आपण फार बिझी शेड्यूल मधून आम्हाला वेळ दिला. यानंतर आपलं मार्गदर्शन असंच आम्हाला लाभेल अशी अपेक्षा करतो. आपण संधी दिली ही महत्वाची गोष्ट आहे. सर्व स्टाफ मेंबर आणि राजमाता जिजाऊ महाविद्यालय किल्ले धारूर जिल्हा बीड सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि आपला निरोप घेतो. धन्यवाद. साहेबांची भेट घ्या एकदा सर. हो नक्की नक्की. लातूरला आल्यावर सर बरं का, नाहीतर या एकदा इकडं धारूर धारूरला. जिथं होईलच येणार कधीतरी, पण कसं आहे तिकडून इकडे येणाऱ्यांची फ्रिक्वेन्सी जास्त असते. शेलूला गेलतात म्हणे एकदा धारूर मार्गे. हो गेलो होतो, पण ते कसं कार्यक्रम अटेंड करायचा होता म्हणून सकाळी लवकर गेलो आणि येताना उशीर झाला म्हणून मग ते कॉलेज त्या वेळेला कोणी उपलब्ध नसते ना. सर्वांना विनंती आहे की ग्रुप वरती फीडबॅक फॉर्म आपण शेअर करत आहोत, तो फीडबॅक फॉर्म सर्वांनी भरावा. त्यानंतर फीडबॅक फॉर्म भरल्यास आपल्याला ई सर्टिफिकेट मिळून जाईल. धन्यवाद तुपे सर, असं सहकार्य आम्हाला आपलं राहू द्या हीच अपेक्षा.
आणि हा वेबिनार या ठिकाणी संपला असं प्राचार्य अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो. धन्यवाद सर.